अनेक कंगोरे होते। दादांच्या बहुडंगी नानाविध क्षेत्रातील उत्तम कार्य योगदानामुळे त्यांना विविध बिरुदे मिळाली, उपाधीने त्यांना गौरविले गेले। दादा म्हणजे कर्मयोगी, दादा म्हणजे श्रमयोगी, दादा म्हणजे ज्ञानयोगी, गरिबांचे कैवारी, लोकनेते, गुणग्राहक, लोकसंग्राहक, जनसेवक, दादा म्हणजेच राजबिंडा, ध्येयवादी, आयोजक, ध्येयवेळा, त्याचबरोबर दूरदृष्टी असलेले धडाडीचे व्यक्तिमत्व म्हणजेच ब्रह्मदेव दादा म्हणून यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे। दादा म्हणजेच लोकाभिमुख नेतृत्व, त्याचबरोबर म्हणजेच दादा आपले संपूर्ण जीवन लोकांच्या कल्याणकारी सोसायटीची त्यांनी निर्मिती केलेली होती। सामान्य कार्यकर्त्यांना बाळ पडू दिले श्री शिवाजी कामगार वर्गाची स्थापना ही त्यांनी केलेली होती। दादांनी सहकार क्षेत्रातील यशवंत मातीमध्ये उगवून मेघापर्यंत पोहोचलेले व्यक्तिमत्व म्हणजेच दादांच्या विसाव्या स्मृती दिनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आपल्या शिक्षण संकुलाचे विश्वास जे दादांना अभिप्रेत होतो अनेक विचारवंताच्या माध्यमातून समाज प्रबोधन व्हावा जेणेकरून सामान्य जनतेला त्याचा त्यांच्या ज्ञानाचा आणि त्यांच्या विचाराचा थोडासा लाभ झाला तर हरकत नाही। या हेतून कुठे प्रतिसाद मिळो किंवा नाही मिळो, महाराष्ट्रातले जे अनेक थोर विचारवंत व्याख्याते अनेक बाबतीतले शेती वैद्यकीय साहित्य या माध्यमातून त्यांच्या हयातीत आणि त्याच्यानंतर आम्ही माननीय दिलीपरावजी माने साहेब किंवा आमच्या माध्यमातून आम्ही अनेक वर्षाची ती परंपरा कायम ठेवली आणि त्याचाच एक भाग म्हणून आजच्या या कार्यक्रमाचे वाक्यते यांची ओळख म्हणजे आता मी फार एकदम करून देणं इष्ट होणार नाही। इथं मला अपुरी असेल तरी इथं बसलेल्या सगळ्या लोकांना माझ्यापेक्षा दुप्पट ओळख त्यांची आहे। अतिशय मोलाचं साहित्य क्षेत्रातलं योगदान, महाराष्ट्रातले एक प्रसिद्ध व्याख्याते, गेले अखंड 35-40 वर्ष समाज प्रबोधन या सातारा जिल्ह्यातून आलेली खण आहे। जे शिवाजीराव भोसले सर होते, स्वातंत्र्य चळवळीचं जे मोठं केंद्र होतं, जी पुरोगामी चळवळ महाराष्ट्रात रुजली, चांगले शाहीर, सैनिक, राजकीय नेते, प्राध्यापक, समाज प्रबोधन करणारी सर्व मंडळी जी निर्माण झाली त्या अशा ऐतिहासिक अशा सातारा जिल्ह्यातली त्यांची कर्मभूमी आहे आणि नुकतंच ते तिथनं सेवानिवृत्त झाले असे प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाटणे सर आजच्या या दादांच्या स्मृतिदिनी प्रमुख पाहुणे म्हणून इथं उपस्थित आहेत। या कार्यक्रमाचे संयोजक या नात्याने मी त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो। या तसेच या कार्यक्रमाच्या ज्यांच्या प्रेरणेने अनेक कार्यक्रम आमच्या इथं होतात, प्रमुख आज संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीपरावजी माने साहेब, संस्थेचे दुसरे मुख्य ट्रस्टी बाळासाहेब मानेजी, मान्य संस्थेशी काय त्यांचा हे नसला तर संस्था चालक आणि एक चांगले विचारवंत, धुळे सोलापूर भागातील एक चांगला श्रोता या कार्यकर्त्यानिमित्तानं आम्हाला लाभले, पांडुरंग चौधरी सर आणि आमचे कौटुंबिक स्नेही गेले 40-50 वर्ष दादांच्या सान्निध्यात ज्यांनी सेवा केली, सहकारात अनेक वर्ष दादा ते मिळून काम केले, ते माननीय अण्णारावजी भोपळे साहेब या आपल्या परंपरेनुसार या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले, गेले 50-60 वर्षे आमच्या कुटुंबाचे निगडीत फक्त एक कार्यक्रम आहे असा जरी साथ घातली तर जी मोठ्या संख्येनं कुमटेकर मंडळी त्यांनासुद्धा इतका आता
म्हणजे इतले रुळले कार्यक्रमाच्या निमित्तानं. फक्त कार्यक्रम आहे, एक सोशल मीडियावर जरी मी माहिती पोहोचवली तर ते अनेक संख्येने येतात. त्यांना जे जे दादांच्या निमित्तानं किंवा आमच्या निमित्तानं कार्यक्रम केले, ह्या सगळ्या गोष्टीच्या अनुभवातून ती मंडळी सगळी गेलेली आहे, ती त्यांचंही ह्या निमित्तानं मी स्वागत करतो. ह्या दोन्ही ह्याच्यातून आम्हाला ज्या सरांची आजच्या अत्यंत अस्वस्थ अशा वातावरणात विचाराची गरज आहे, जी आमच्या ज्युनियर कॉलेज क्षेत्रातील किंवा डिप्लोमा कॉलेज क्षेत्रातील ज्यांच्या कानावर या शिक्षणाव्यतिरिक्त इतर सामाजिक कार्याचे काय जर चांगलं जर त्यांच्या कानातनं वाहत असेल किंवा आपल्याला वाहवत लागत असेल, तर आज तर महाराष्ट्रात पाटणे सरासरासमोर आमच्यासमोर नाव नव्हतं. ह्या दोनोंचा विचार करून आज या निमित्तानिमित्त आम्ही त्यांना आमंत्रित केलो. या कार्यक्रमाचं संयोजक या नात्यानं मी सर आपलं स्वागत करतो. फार वेळ घेत नाही, यायला थोडासा वेळ झाला. या आमच्या तुमचा कार्यक्रम स्वीकारून सर आपण उपस्थितीला मंत्रमुग्ध कराल. आणि आमची ही परंपरा या चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अशीच चालू राहील एवढीच तुम्हाला ग्वाही देतो व स्वागत प्रास्ताविकात मी इथंच थांबतो. त्याचबरोबर आजचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉक्टर यशवंतराव संभाजीराव पाटणे सर. पाटणे सर हे एक महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते आहे. केवळ त्यांची वाणीच नाही तर त्याचबरोबर त्यांची लेखणीही चालते. विद्यार्थी माजी प्राचार्य कला व वाणिज्य महाविद्यालय सातारा या ठिकाणी त्यांनी उत्तम ज्ञानदानाचं कार्य केलेलं आहे अशी मी त्यांना विनंती करते. नाशिक सर यांनी करावा अशी विनंती करते. त्याचबरोबर आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला हजर असणारे माने मालक यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. त्याचबरोबर काशिक सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. मनापासून आदरातिथ्य करणारे माने कुटुंबियांचेच कर्तव्यविश्वस्त मनावाशी शिवाजी पाटील प्रकाश काशील या संकुलाचे मुख्याध्यापक गायकवाड सर, पॉलिटेक्निकच्या प्राचार्या चव्हाण मॅडम, आज सहकर्म ऋषी ब्रह्मदेव दादा माने यांच्या पवित्र स्मृतींना वंदन करण्यासाठी उपस्थित असणारे आणि माने कुटुंबियांच्या वरती मनापासून प्रेम करणारे सर्व बंधू भगिनी आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं मी दादांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो. जयकुमार माने सुरुवातीलाच प्रास्ताविकामध्ये फार सुंदर बोलले की आजची परिस्थिती कशी गुंतागुंतीची आहे आणि आपण आज दादांचा सातत्यानं 2002 पासून त्यांचा स्मृतिदिन विचारांचा उत्सव म्हणून साजरा करतो. मी नेहमी सांगतो मंडळी, तसं जन्म आणि मृत्यू हे माणसाच्या हातात नसणाऱ्या दोन गोष्टी असतात. हातात असतं ते फक्त आपलं आयुष्य, आणि आयुष्य कसं कृतार्थ जगावं याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे मी दादांच्याकडे बघतो. आणि मी नेहमी सांगत असतो की माणसाला जिवंत राहण्यासाठी अन्न लागतं, पैसा लागतो, पण सन्मानाने समाधानाने जगण्यासाठी त्याच्याकडे विचार आणि ज्ञान लागतं. आणि आज दिलीपराव एकूण परिस्थिती सगळी बघितली तर आम्ही विचार करणारी मंडळी आमची मतीसुद्धा गुंगीत होईल. असल्या पद्धतीचं सगळं वातावरण देश काय आणि महाराष्ट्रात काय सगळं सुरू आहे. म्हणजे एका बाजूला समाज जीवनाचा तोल ढळतोय, नीतीतत्वांचा ऱ्हास झाला आहे, नेमका धर्मच आम्हाला कळत नाही. या वाढत्या धर्मद्वेषामुळं समाज सगळा दुभंगत चालला आहे. अतिरेकी चंगळवादानं आमच्या संस्कृतीची हानी होते आणि मूल्यहीन राजकारणानं संविधानालाही तडे जात आहेत. 50 खोकी ऑल ओके का काय सगळं बघितल्यानंतर या खोक्यांच्या खेळात आमची डोकी फिरलीत का काय असं मला वाटतं. आणि ही खोकी देणारी आणि खोकी घेणारी डोकी ठिकाणावर आणण्याचा काळ आता मंडळी आलेला आहे आणि त्यासाठी आजचा हा स्मृतिदिन हा विचारांचा उत्सव व्हावा, एक नवपरिवर्तन, एक नवसंक्रमण आपल्या मातीतनं सुरू व्हावं. कारण मंडळी काळ इतका विचित्र आहे आणि ह्या विचित्र काळामध्ये सापडलेले आणि आपल्याला गृहित धरणारे आपण सगळे नागरिक आहोत. उघड्या डोळ्यानं पाहणं आणि कान मोकळे ठेवून ऐकणं याच्या पलीकडं आता नागरिकांच्या हातामध्ये काही राहिलं नाही. आणि आम्ही जेवढा महाराष्ट्रात हिंडतो आणि हे सगळं चित्र बघतो
त्यावेळी कित्येक वेळा वाटतं की या मातीमध्ये यशवंतराव झाले, वसंतदादा झाले, दादा झाले, कितीतरी मोठी माणसं झाली आणि या माणसानंतर त्यांचा पराभव करणारी माणसं याच मातीत निर्माण व्हावीत. आणि मग कधी कधी वाटतं की आता ही माती जागी केली पाहिजे. आणि मला वाटतं आता गणेशोत्सव आहे, मी गणेशाकडं बाकी काहीही साकडं घालत नाही, फक्त साकडं एकच घालतो, ही डोकी आमची ठिकाणावर फक्त आण. कारण हा सगळा समाज त्याच्या सत्सद्विवेक बुद्धीला ग्लानी आली का काय, अशा पद्धतीची अवस्था सध्या महाराष्ट्रामध्ये आहे. आज सगळा देश एका वेगळ्या गुंगीत जगतो आहे. आज त्याच्यासमोर सगळे भ्रम तयार केले जात आहेत. मी कित्येक वेळा दिलीपराव सांगतो की आता सत्याचा विजय होईल का नाही माहीत नाही. आमच्या गांधींनी आम्हाला सांगितलं सत्यमेव जयते, पण आता विजयी होईल त्याला सत्य म्हणावं लागतं. ही सत्याची शोकांतिका आहे, लक्षात घ्या. आणि विजयी होईल त्याला सत्य जर म्हटलं तर पराभूत होणार आम्हाला हा पराभूत नसतो. मी दिलीपरावांच्याकडं बघत अनेक वेळा सांगतो की दिलीपरावांच्याकडं किती गोष्टी असू द्यात, पण या माणसाकडं असणारी उपक्रमशीलता, या माणसाकडं असणारी गुणग्राहकता आणि या माणसाकडं असणारी दूरदृष्टी त्याला उद्याचा विजय नक्की मिळवून देईल याची माझ्या मनामध्ये खात्री असते. आणि मंडळी, हा स्मृतिदिन यासाठीच तर साजरा करायचं ना. आम्ही वक्ते सातारवरनं इथं येतो, इथं आल्यानंतर तुमच्या मनातलं चैतन्य जागं करतो. शेवट आपण गणपती बसवतो कशासाठी बसवतो? तो भावभक्तीचा सोहळा असतो, तो राष्ट्रशक्तीचा सोहळा असतो. आणि मला असं वाटतं की आता हे सगळी लेकरं माझ्यासमोर बसली, शांत बसली आहेत. आणि जयकुमार मानेंनी मला सांगितलं की ह्या मुलांच्या समोर काहीतरी नावं विचार द्या. मी तुम्हाला सांगेन बाळांनो की आता सत्यपरिस्थिती तुम्हाला किती कळते मला माहीत नाही, तुम्हाला जग किती कळलं आहे हेही मला माहीत नाही. या प्रवाहात जसा ओंडका वाहत जावा तसे तुम्ही सगळे वाहत जाताय. आणि वागता म्हणून आज मी एक फक्त काम करणार आहे की शक्य झालं तर तुमचं मन थोडं जागवणार आहे. तुम्ही जर आमच्या सातारकडं आलात ना तर जिथं कोयना नदी वाहते, कोयनेत बोट घातलं तर त्याला झटका बसत नाही. पण तुम्हा सगळ्या मंडळींना सांगेन, त्या कोयनेचं पाणी पोफळीला पळवत नेतात आणि पोफळीला त्या पाण्याला गती देतात. पाण्याला गती दिली की पाण्यातनं वीज जन्माला येते. सगळ्या लेकरांना एक प्रश्न मी विचारेन की वीज कुठं असते रे? वीज पाण्यात असते, पण पाण्याला गती द्यावी लागते. आता स्टेजवर सुद्धा पाणी आहे आणि माझ्या हातातही पाणी आहे, पण ह्यात वीज नाही, कारण हे पाणी थंड आहे. तसे तुम्ही, हे पाणी थंड आहे, मग पाण्याला गती दिली तर वीज जन्माला येते, ताक घुसळलं तर लोणी जन्माला येतं, तसं मनसुद्धा विचारानं घुसळलं तर चैतन्य जन्माला येतं. ही गोष्ट लक्षात घ्या, आम्हाला मन विचारानं घुसळायची. आज या विचारात तर क्रांती झाली. मी कित्येक वेळाला दादांचं सगळं चरित्र बघतो. त्यामुळे हा माणूस 11वी इयत्ता शिकला, कुमठ्याच्या मातीत जन्माला आला, सहकार क्षेत्रात एक वैभव उभं केलं, शिक्षण क्षेत्रात हे ज्ञानमंदिर उभं केलं, या माणसाचं सगळं कर्तृत्व बघितलं, याला प्रेरणा या माणसाला कोणाच्या होत्या? आज तुम्ही विचार करा की तुम्हाला मला प्रेरणा द्यायला दादा समोर आहेत, पण दादांच्या प्रेरणा ह्या इतिहासात लपल्या होत्या. मी नेहमी सांगतो की तुम्हाला रयतेच्या कल्याणाचा विचार करणारा कर्तबगार राजा बघायचा असेल तर तुम्ही शिवचरित्र वाचा. आज देशाचा आपण अमृत महोत्सव साजरा करतोय, या स्वातंत्र्यासाठी रक्ताची रांगोळी घातली, त्या क्रांतिकारकांचं चरित्र बघायचंय जे दादांनी वाचलं होतं, ज्यांच्या नावानं दादांनी इथं वाचनालय सुरू केलं, ते गांधींचं चरित्र वाचा, टिळकांचं वाचा, नेहरूचं वाचा. सामाजिक न्यायासाठी ज्यांनी समतेचं पर्व उभं केलं त्या समाज सुधारकांचं तुम्हाला चरित्र वाचायचं, तुम्ही शाहू फुले आंबेडकरांचं चरित्र वाचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो की ह्या शिवशाहूंची आणि फुले आंबेडकरांची परंपरा उरा जपत या सोलापूरच्या मातीमध्ये ज्यांनी विकासाचा डोंगर आणि ह्या ज्ञानमंदिर उभं केलं, त्या कर्मयोग्याचं कर्तृत्व पाहायचं असेल तर तुम्ही ब्रह्मदेव दादांचं चरित्र वाचा. आज हे कार्यकर्तृत्व उभं करत असताना समोर फक्त सामान्य माणूस होता आणि लोकशाहीची मूल्य होती. मला तुम्ही सांगा की सहकार क्षेत्रामध्ये दादाने जे काम केले ते उभ्या महाराष्ट्राला लांबवत आहे. सावकारीच्या पाशात सापडलेला माझा कामगार असेल, शेतकरी असेल, त्याला त्या विळक्यातनं बाहेर काढायचं आणि यासाठी बँक उभी करायची, बँकेच्या माध्यमातून पूरक व्यवसाय उभा करायचा, की इथला गोरगरीब माणूस हा दादांच्या चिंतनाचा विषय होता, त्यांच्या जीवनाचा तो केंद्रबिंदू होता. आजही विचार करा की त्यांच्या उभ्या 80 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी जे काम करून ठेवलेलं आहे, हा विकासाचा डोंगर उभा केला आहे, ती आमच्यासाठी एक वाट आहे, आमच्यासाठी प्रगतीची पहाट आहे, आमच्यासाठी प्रकाशाचं पर्व आहे मंडळी ते. कारण या सगळ्या वाटचालीमध्ये दादांचं लढणं हाच पिंड होता, मानवता हाच त्यांचा धर्म होता, लक्षामध्ये घ्या. आणि लोकोद्धारासाठी जाणणाऱ्या दादांचं सारं आयुष्य ही लोकोद्धाराची संघर्ष कथा होती.
संघर्ष गाथा होती। कशासाठी आपण स्मृती दिन साजरा करतो? मी आलो, फुलं वाहिली, माने साहेबांनी फुलं वाहिली, आम्ही नमस्कार केला, हा उपचार नाही आहे मंडळी, हा काही ना काहीतरी एक विचाराचा संस्कार तुमच्यावर करायचा। आणि काळाच्या ओघामध्ये या माणसांच्या स्मृती कुठेतरी पुसल्या जाऊ नयेत, त्या पुसट होऊ नयेत, त्या तुमच्यासमोर ठळकपणे याव्यात म्हणून स्मृती दिन आहे। पण एका ठिकाणी असं म्हटलं आहे फार सुंदर की महापुरुषांना जन्म असतो पण त्यांना मृत्यूचा शाप नसतो, कारण ती कार्यकर्तृत्वानं जिवंतच असतात। कार्यकर्तृत्वानं आज दादाही जिवंतच आहेत, फक्त जिवंतपण कसं मोजायचं? माटेंना फार छान श्रीम माटेंना प्रश्न विचारला होता की माणसाचं जिवंतपण कसं मोजायचं? जिवंतपण याचा अर्थ वय, तुम्ही श्वास घेता तिथून जन्म सुरू होतो, श्वास थांबतो तिथं आयुष्य संपतं। आपलं जिवंतपण मोजायचा एकच निकष आपल्याकडे असतो ती म्हणजे शाळेतल्या शिक्षकांनी आपल्या दाखल्यावरती नोंदवलेली जन्मतारीख। पण आत्ताचे शिक्षक सगळे शहाणे आहेत माने साहेब, निदान ॲक्युरेट सगळीजणं जन्मतारखा नोंदवतात, पण एक काळ निम्मा महाराष्ट्र हा शिक्षकांच्याच कृपेमुळं जूनमध्ये जन्माला आला आहे। हा मंडळी इतिहास आहे, यातली निम्मी अर्धी तरी जूनमध्ये जन्माला आलेली दिसतील तुम्हाला। म्हणजे एक काळ असा होता की विधानसभेमध्ये 150 आमदार हे जूनमध्ये जन्माला आले होते, जून होईपर्यंत ते जूनमध्येच होते, हे लक्षामध्ये घ्या। मग हा काही निकष नाही। बरं, कसं असतं, सामान्य माणूस असतो, लग्न करतो, नोकरी करतो, छान पगार वाढावं म्हणून शासनाशी भांडतो, नाही शासनाने पगार वाढवला तर बायकोशी भांडतो, आणि अगदीच कर्तृत्व म्हणून एखादं घर बांधतो, त्याचं घर हे त्याचं कर्तृत्व असतं। पण माणसाच्या मनात घर मांडणारे दादा यापेक्षा वेगळे असतात, हे लक्षामध्ये। आज ती काही श्वास घेऊन जगणारी माणसं नाहीत, ती ध्यास घेऊन जगणारी माणसं आहेत। जे श्वास घेऊन जगतात ना त्यांचं आयुष्य हे संख्यात्मक पातळीवर मोजलं जातं, आणि ध्यास घेऊन जगतात ना त्यांचं आयुष्य गुणात्मक पातळीवर मोजलं जातं। आज त्यांच्या ध्यासातनं इतिहास निर्माण होतो। म्हणून माटेने फार सुंदर उत्तर दिलं होतं की कसं त्यांचं जीवनपण मोजायचं, त्यांच्या मृत्यूनंतर समाज किती वर्ष त्यांची कृतज्ञतेने आठवण काढतो हे त्यांचं जीवनपण असतं। किती वर्ष, आज 2002 पासून दादांना आपण स्मृतीच्या रूपानं जिवंत ठेवलं, हे आठवण आहे। आणि तुम्हा मंडळींना सांगेन, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुद्धा त्याला कर्तव्यगार वारसदार भेटावे लागतात। वारसदार दोन प्रकारचे असतात, एक जन्माचे वारसदार असतात आणि दुसरे कर्माचे वारसदार असतात। आणि जन्माच्या वारसदारांपेक्षा या सोलापूरच्या मातीत दादांना भेटलेले कर्माचे वारसदार फार मोठे आहेत, हे लक्षात घ्या, त्यांची संख्याही मोठी आहे। आणि या वारसदारांपैकी ज्यावेळी मी दिलीपरावांच्याकडे बघतो त्यावेळी मला नक्की वाटतं की हा एक समर्थ अशा पद्धतीचा वारसा, मग जयकुमार असतील, आमचे दिलीपराव असतील। आज कधी कधी विचार करतो की दादांच्या गेल्यानंतर मी जेव्हा चरित्र वाचत होतो, मंडळी आपली बँक जी आज ब्रह्मदेव माने सुरुवातीच्या काळातला यशवंत बँक होती, 75 कोटी होते, काय वाटलं कोण असतो, त्यांना असं वाटलं दादा गेले म्हणजे सर्वस्व गेलं, आणि 40 वर्षाच्या एका उमद्या माणसावरती ही जबाबदारी आली, कुठून विश्वास लोक ठेवणार होते, पटापटा ठेवी काढल्या गेल्या, 15 ते 16 कोटी ठेवी बघता बघता निघून गेल्या, 75 कोटीची बँक 60 कोटीवर आली, पण समर्थ हातामध्ये सूत्र दिली तर काय परिवर्तन होऊ शकतं याचा इतिहास सोलापूरच्या मातीमध्ये दिलीपरावने घालून दिला। जी बँक 75 कोटी 60 कोटीवरती आली होती ती बँक आज 450 कोटींच्यावरती गेली, ज्या बँकेच्या 7 शाखा होत्या त्या आज 22 शाखा झाल्या। हे परिवर्तन करण्यासाठी जे अंगात धमक लागते, मला नेहमी वाटतं की दादांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे, पण दिलीपरावांच्याबद्दल ती संस्था BMIT मी बघितली, त्या संस्थेत विचारमंथन नावाचं एक सुंदर, तुम्हाला जर कधी सोलापूरकरांना थकवा आला, कंटाळा आला, मन कधी मरगळलं ना, तर कधीतरी BMIT जा, तिथून एक चक्कर मारा, फार प्रसन्न वाटतं, फार मन प्रसन्न तिथं होतं सगळं। आज त्या विचारमंथनातनं जे काही मोती दिले जातात, आज तिथं विचार करा तुम्ही की तिथं येणारी या संपूर्ण महाराष्ट्रातली गोरगरीब लेकरं असतात, या लेकरांच्या मनामध्ये नवी दृष्टी पेरली जाते, त्यांना पंख दिले जातात, आणि हे देण्याचं काम दिलीपराव करत असतात। आज संपूर्ण महाराष्ट्राचं ऊर्जापीठ म्हणून BMIT मी बघतो, हे लक्षामध्ये घ्या की त्या ऊर्जापीठामध्ये गेल्यानंतर किती बदल, म्हणजे काय, मी तर मला तिथल्या प्राचार्याने सुरुवातीची जी जागा दाखवली ते माळरान, आणि त्या माळरानावरती हे एक शिक्षण विश्व सगळं पुरलं। मी आयुष्यभर सांगतो, कुठलीही परिस्थिती विचित्र असली ना तर ज्याला सामोरं जाण्याचं सामर्थ्य, सामोरं जाण्याची कल्पकता मानवता ज्याच्याकडे असतो ना, तो एक सुंदर जग निर्माण करू शकतो। तुम्ही लेकर आहात, तुम्हाला सहज एक संदर्भ सांगतो, रंग कसे भरायचे, कर्मचारी संगती हे पुस्तक तुम्ही वाचले का मला माहीत,
विको टर्मरिक क्रीम नावाचा एक मोठा गजानन पेंढारकरांचा आता तो इंडस्ट्री आहे आणि ते मला संगम हॉटेलमध्ये एकदा भेटले होते आणि कर्मचारी संगती नावाचं एक पुस्तक त्यांनी माझ्या हातामध्ये दिलं होतं. म्हटले सर माणसाचं कर्तृत्व कसं मोजाल तुम्ही, आणि त्यांनी छान सांगितलं की त्याच्यावरती ह्या लहानपणा संस्कार व्हावे लागतात. म्हटले माझ्या वडिलांनी, माझे वडील गरीब होते, आज दादांचे वडील काय होते सांगा ना, मुखादा भोवते रेल्वेमध्ये, एक किराणा मालाचं दुकान होतं, एक छोटंसं गाव होतं आणि त्या गावातला माणूस आणि त्यांनी काय दिलं असेल. मग चन्नूसिंग चंदेला नावाचा कोणीतरी कॉम्रेड माणूस भेटतो आणि दादामध्ये परिवर्तन होऊ शकतं. मी ती गोष्ट वाचत असताना ते सांगितलं की माझे वडील शिक्षक होते सामान्य, आणि त्यांना वाटलं की लेकराच्या आयुष्यातनं उद्याचं भविष्य घडायचं असेल तर त्याला छान संस्कार केले पाहिजेत. कुठली शिकवणी मला लावली असेल म्हटली, मला चित्रकलेची शिकवणी लावली. कुठला तरी आईबाप चित्रकलेची शिकवणी लावतो का, पण माझ्या वडिलांनी लावली. आणि माझ्या वडिलांनी एक वाक्य मला सांगितलं, तुला चित्रकलेची शिकवणी यासाठी लावतो आहे म्हणले की चित्रकलेत रंगात रंग कसे मिसळावे हे शिकवलं जातं, तुला माणसात कसं मिसळावे हे तिथं कळेल. चित्रकलेमध्ये रेष सरळ कशी मारावी हे कळतं आणि वाकडी रेष कशी आणखीन सुंदर करावी हे चित्रकलेत कळतं. आणि माझ्या शिक्षकाने एक काम केलं शिकवताना, एक पाणी पिण्याच्या जगाचं चित्र काढलं, पाणी पिण्याचं जग माहिती आहे ना, आणि सगळ्या लेकरांना सांगितलं की हे चित्र बघून तुम्ही चित्र काढा. आणि गजानन पेंढारकरांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलं म्हटले, सरांचं चित्र इतकं सुंदर होतं, इतकं छान होतं, आणि माझं चित्र म्हटले तोंड एका बाजूला आणि बूड एका बाजूला होतं म्हटले, ते चित्र विचित्रच होतं म्हटले, आणि ते काही दाखवायचं कोणाला लायकीचं नव्हतं. पण सर आले आणि म्हटले मला तुझं चित्र दाखव. मी सरांना म्हटलं सर तुम्ही शिकवल्याचा अपमान व्हायचा नसेल तर चित्र बघू नका म्हटले. नाही म्हटले तुझं चित्र दाखव आणि स्पर्श काय असतो जीवनातला. ते चित्र सरांनी सरळ केलं आणि एक काम केलं, शेजारी रंग पडले होते काही, त्यातला एक खडू उचलला आणि जो माझ्या पांढऱ्या कागदावरचा तिरका जग होता त्याच्याखाली एक साधा टब त्यांनी काढला, पाण्याचा टब असतो जसा, आणि पलीकडं निळा रंग होता त्यात बोटं फिरवली आणि त्या टबात त्यांनी ते पाणी केलं. आणि मला प्रश्न विचारला की गजानन म्हटले आता तुझा पाण्यात जग उभा आहे, पाण्यात वस्तू कशी दिसते म्हटले, म्हटले तिरकी दिसते. मग तुझा जग तिरका असला तरी त्याला विज्ञानाची मान्यता आहे म्हटले. आता बघ म्हटले, थोडासा एक काळा रंग घेतला आणि त्याला छान शेड केलं, परत एक खडू घेतला आणि त्याला छान ब्रॅकेट केलं. पेंढारकरांनी खाली वाक्य लिहिलं, माझं चित्र इतकं घाणेरडं होतं पण सरांनी स्पर्श केला आणि का कोणाष्टूक म्हटले चित्र इतकं छान आणि सुंदर झालं. मी सरांना म्हटलं सर माझं चित्र कसलं विचित्र होतं, घाणेरडं होतं, आणि आता कसं देखणं चित्र दिसायला लागलंय. तेव्हा माझ्या सरांनी मला जाताना फक्त एकच सांगितलं, आयुष्यभर एक शिदोरी जपून ठेव म्हटले. कित्येक वेळा आयुष्याच्या वाट्याला सुद्धा विचित्रच चित्र येतात, पण विचित्र चित्रामध्ये ज्याला छान रंग भरता येतात त्याला जीवन सुंदर करता येतं. आपलं जीवन सुंदर करायचं असेल तर रंग भरण्याची कला. आज दिलीपरावांच्या बोटामध्ये जादू कुठले असेल तर हे रंग भरण्याची. मी नेहमी सांगतो की परिस्थिती येते माणसाला नवमत करते. कित्येक वेळा दिलीपरावांच्याकडं त्या कंचेश्वरच्या डोंगरावर गेल्यानंतर आम्ही त्यांना फोन केला होता की दिलीपराव आता ताटी उघडा, जसं ज्ञानेश्वराला मुक्ताईनं सांगितलं. पण दिलीपरावने एक संकल्प केला की माझ्या आयुष्यात पराभव झाला असला तरी मी लढाई कधी विसरलो नाही म्हटले, मी लढत राहीन म्हटले. आणि त्याच तपश्चर्येतनं कंचेश्वर उभा राहिला. शेवट एक गोष्ट असते, तुम्हाला ध्यास घ्यावा लागतो. केवळ पुण्यस्मरणं करायची, शब्दांची फुलं उधळायची आणि बाजूला व्हायचा एवढा त्याचा हेतू नसतो. जीवनामध्ये ज्याने आपल्यासाठी आदर्श उभा केला आहे त्याच्या मार्गानं, त्याच्या पावलानं आपल्याला गेलं पाहिजे. आज तुम्ही सांगा की ब्रह्मदेव माने हा तळपता सूर्य होता. त्या काळामध्ये कुठल्याही पद्धतीची पार्श्वभूमी नसताना ग्रामीण भागातून आलेला एक माणूस उमट्यापासून सहकारी बँक महाराष्ट्राची त्या शिखरावरती हा माणूस जातो. आज गोरगरिबांचे संसार सगळे उभे करतो, यशवंत बँक जेवढं उभी केली ज्याची आज ब्रह्मदेव माने बँक झाली. का? इथल्या सावकारीच्या विळख्यात सापडलेला माझा कामगार त्याचा संसार उभा राहायला पाहिजे. आज तो ध्यास हा दिलीपरावने घेतला आहे, लक्षात घ्या ती दृष्टी. आणि म्हणून मला कित्येक वेळा रवींद्रनाथांची ती कविता आठवते. जसा रवींद्रनाथांच्या कवितेमध्ये तो सूर्य मावळला आहे आणि जाताना तो एक प्रश्न विचारतो की आता माझी नंतर जागा कोण घेणार. 2002 दादा गेले, जागा कोण घेणार. 40 वर्षाचं हे उमदं पोर तारुण्यात नुकतंच आलेलं आहे. पण जसं सूर्याकडे बघत एक दीप पुढं आला आणि त्यांनी सांगितलं, हे सूर्या तुझ्या इतकं मला तळपता येईल का माहीत नाही, पण एक गोष्ट तुझ्याकडे बघून मी शिकलो आहे, मी माणसाच्या पावलाला प्रकाश देत राहीन याची प्रतिज्ञा मी तुझ्यासमोर करतो. आणि तिथं ती प्रतिज्ञा केली त्यांनी
की आपल्याला पावलाला प्रकाश द्यायचा आहे, आपल्याला मानवतेचा वासा घ्यायचा आहे आणि माणुसकीचा गंध लोकांच्यात पेरायचा, त्याच्यासाठीचा तो आदर्श होता. आज सुद्धा मी कित्येक वेळा सांगतो, आपली संस्कृती सुद्धा दिलीपराव ही प्रकाश पूजकच आहे. तमसोरमा ज्योतिर्गमय हा संस्कृतीचा मंत्र आहे. मला अंधारातून तू उजेडाकडे ने, पण मी नेहमी सांगतो की अंधार हा दोन प्रकारचा असतो. एक सूर्य मावळल्यानंतर जो अंधार होतो हा अंधार असतो निसर्ग निर्मित, पण मूल्य पायदळी तुडवल्यानंतर, दारिद्र्यानंतर, अज्ञानानंतर जो अंधार होतो ना तो मानवनिर्मित असतो. आणि हा मानवनिर्मित अंधार दूर करायचा असेल तर माणसाच्या अंगणामध्ये ज्ञानाचा दिवा प्रज्वलित केला पाहिजे हे दादांनी ओळखलं. म्हणून कुमट्याच्या मातीमध्ये ही कुमटे प्रशाला निर्माण झाली. विचार करा, त्यांना माहिती होतं की शिक्षणातनं लोकांच्या क्षमता वाढणार आहेत. माझ्या गोरगरीब घरातल्या मुली, त्यांना जर शिक्षण मिळालं तर उद्याच्या काळात त्या स्वावलंबी होऊ शकतात, उद्याच्या काळामध्ये स्वतःचं कर्तृत्व दाखवू शकतात. कारण सगळ्यात महत्त्वाचं असतं शिक्षणातनं त्याला तो समजला पाहिजे. जसं विवेकानंद नेहमी सांगायचे, आय वॉन्ट एज्युकेशन ऑफ मॅन मेकिंग, कॅरेक्टर फॉर्मिंग, नेशन बिल्डिंग. मला राष्ट्र उभं करणारं शिक्षण द्यायचं आहे. पण दुर्दैव आपलं असं होतं, याच भारतामध्ये मॅकॉले नावाचा माणूस होता, त्यांनी विवेकानंदांना अवहेलन सांगितलं, तुला भले माणूस तयार करायचा असेल, मला कारकून तयार करायचं असेल. आणि त्याला विरोध फुल्यांनी केला आणि फुल्यांचा विचार दादांनी या मातीमध्ये आणला, दिलीपरावने पुढे नेला. बापूजी साळुंके असतील, कर्मवीर असतील, मी का म्हणतो, कारण त्यावेळी हंटर कमिशन समोर महात्मा फुलेंनी असं सांगितलं की माझ्या ग्रामीण भागातला माणूस आहे, याच्यासाठी अभ्यासक्रम वेगळा करा, त्याला जनावराचा अभ्यास द्याला, शेतीचा अभ्यास द्या, जिथं नदी वाहते त्याच्यावरती तंत्र निकेतन एखादं काढा, त्याला मूल्य शिक्षणाचा आधार द्या आणि त्याच्यातून नवा माणूस तुम्ही घडवा. आज दादांनी काय केलं, एका बाजूला याच मातीमध्ये दादा वाचनालय काढतात, याच मातीमध्ये सिद्धेश्वरसाठी आपली जागा इथली देतात. सिद्धेश्वर उभा राहिला त्याचं कारण आहे की दादांनी आपल्या जीवनातलं दातृत्व आणि कर्तृत्व हे तिथं सिद्ध केलं. कारण दादांनाही माहिती होतं की मी शिवाराला पाणी देईन, शिवारं संपन्न होतील, मी कारखाना काढेन, तिथं घरं संपन्न होतील, पण मन असंस्कृत राहिली तर माणूस आणि पशु याच्यात फरक राहणार नाही. म्हणून माणूस जो आहे तो मला घडवला पाहिजे. मी कित्येक वेळा सांगतो की दिलीपराव कशासाठी बापूजींनी शाळा काढली, पंजाबरावांनी काढली, कर्मवीर जगदाळेंनी काढली, किंवा अगदी कर्मवीर भाऊराव पाटलांनी काढली, त्यांनी शाळा ज्या काढल्या, कारण एक पहिली गोष्ट नीट लक्षामध्ये घ्या की कुमट्याची प्रशाला काढल्यानंतर दादा बाजूला गेले, दादांनी शिक्षण नाही, त्याचा बाजार नाही केला. दादांना माहिती होतं की माझं गाव, माझा परिसर, माझी पंचक्रोशी ही ज्ञानानं प्रकाशित झाली पाहिजे, विचार तुम्ही करा. त्यांना माहिती होतं की माझी शाळा, माझं महाविद्यालय ही तिथल्या शिक्षकांच्या उपजीविकेचं साधन नाही आहे, ते विद्यार्थ्यांच्या उद्धाराचं संस्कार केंद्र आहे. आणि आजही मी सांगतो, जिथं देहवादी शिक्षक आणि गुणवान विद्यार्थी असतो ना, ते खरं संस्थेचं वैभव असतं. आज BMIT वैभव काय, आधीच देखणी दिठीवर सूर्यपूर्वी पाठी, आज तिथं सुंदर दृष्टीचा एक चांगल्या विचारांचा माणूस घडतो आहे. आणि मी नेहमी सगळ्या शिक्षकांना आवर्जून सांगतो की एक लक्षामध्ये घ्या की गुणवत्ता ही फक्त काही परीक्षेतल्या गुणांची गोळाबेरीज नसते. आज सुंदरजीला गाता येतं, सुंदर चित्र काढता येतं, त्यांच्याकडे गुणवत्ता असतेच. मी नेहमी सांगत असतो, ज्याला सुंदर चित्र काढता येतं त्याच्या बोटात गुणवत्ता, ज्याला सुंदर गाता येतं त्याच्या कंठात गुणवत्ता, तुमच्या पोटाला भाकरी देतो त्या शेतकऱ्याच्या श्रमात गुणवत्ता, तुम्हाला शिकवतो त्या शिक्षकाच्या शब्दात गुणवत्ता. आणि तुम्ही गुणवत्ता मिळवून घरामध्ये जाता तेव्हा लुकलुकत्या डोळ्याने आई तुमच्याकडे बघते आणि गालावरनं हात फिरवते, त्या आईच्या हातात ती गुणवत्ता. गुणवत्ता ती असते की तुम्ही जगाची आव्हानं कशी पेलता. आज मी यासाठी कौतुक करतो दिलीपरावांचं की दिलीपरावांनी फक्त एकच काम नाही केलं की दादांच्या पोटी जन्माला आले, तो वारसा त्यांनी पुढे लिहिला. कारण दादांच्या नेतृत्वात मानवता होती, त्यांच्यात ती गुणवत्ता होती. आणि माझं म्हणणं असतं की काळाची आव्हानं पेलणारी पिढी तयार करणं. आज कित्येक वेळा दादा मी चकित होतो, भाऊ मी चकित होतो, आणि दिलीपराव मला असं वाटतं की आता SSC बोर्डाचे तुम्ही निकाल बघितले तर काय गुणवत्तेचं जोमदार पीक आलं आहे सध्या महाराष्ट्रात. आणि साधंसुद्धं पीक नाही ते 95%, 90%. म्हणजे पु ल देशपांडे गमतीनं म्हणायचे, ह्या पोरांचे मार्क बघितले ना तर गरिबाचे 3 पोरं पास होतील एवढे एकाच पोरांना मार्क पडतात. आणि पोरगण पोरगी 90 आणि 95% बघितल्यानंतर आईबापाशे हरकून जातात बरं का. अहो परवा मध्यंतरी माझ्याकडे निकाल लागल्यानंतर एक ग्रहस्थ आले आणि माझ्या हातावर त्यांनी 3 पेढे ठेवली. म्हणजे हे 3 पेढे कसले, म्हणजे 3 पिढ्यात पडले ना जेवढे मार्क ह्या पोराला पडले जातात.
आणि मी म्हटलं अरे वा किती टक्के पडले म्हटले, म्हटलं पडले 92% म्हटले, म्हटलं आता काय करताय, आता कलेक्टरच करायचा म्हटले. अरे म्हटलं त्याची लायकी बघा, त्याची अभिरुची बघा, त्याची दृष्टी बघा, तुमच्या महत्वाकांक्षांची ओझी त्याच्यावरती लादू नका, त्याच्याकडे आहे का ताकद कलेक्टर. नाही 10वीला वाटतं कलेक्टर होईल, पण 12वीचा निकाल बघितल्यानंतर कळतं हे कंडक्टर होण्याची बी लायकीचं नाही. मग त्याला काय करायचं सांगा ना. म्हणजे मध्यंतरी मी 90% पोरं पुढं जे आहेत त्यांचे सत्कार करायला गेलो आणि एका पोरानं मलाच प्रश्न विचारला, म्हटलं तुम्हाला किती टक्के पडलेत म्हणलं. पर पोरं कुठं अब्रू काढतील याचा काही नेम नसतो. आणि मी अगदी त्याला प्रांजळपणे सांगितलं मला काही 62% मार्क पडले. अहो त्या पोराने तिची कॉलर टाईट केली. म्हटलं असं का करतोस म्हटलं. म्हटलं सर तुम्हाला 62% पडले. हो पडले म्हटलं. मला म्हटले 92% पडलेत म्हटलं. मग त्याच्याकडे मी बघितलं आणि म्हटलं छान म्हटलं, तू माझ्यापेक्षा हुशार आहेस याच्याबद्दल काही शंकाच नाही, पण तू कर्मवीर अण्णापेक्षा सुद्धा हुशार आहेस. म्हटलं कर्मवीर भाऊराव पाटलांपेक्षा हुशार, ते कसं काय. म्हटलं ते 6 इयत्ता शिकले, तू 10वीपर्यंत आला आहेस म्हटलं. तू म्हटलं गाडग्याबाबापेक्षा हुशार, बहिणाबाईपेक्षा हुशार, ती कुठल्याच शाळेत गेली नाहीत, त्यांना अक्षराचा गंध नव्हता पण शहाणपणाचा सुगंध. व तू तर म्हटलं 92% आहेस, तू आंबेडकरांपेक्षा सुद्धा हुशार. म्हटलं कसं. म्हटलं आंबेडकरांना 35% मार्क होते, तुला 92% आहेत म्हटलं. पण बेटा आयुष्यभर एक गोष्ट लक्षात ठेव की गुणवत्ता म्हणजे गुणांची टक्केवारी नसते, तर टक्के टोनपे खाऊन मिळवलेलं यश म्हणजे गुणवत्ता असते. हे जेव्हा तुला कळेल त्यावेळीच तू खऱ्या दृष्टीनं समर्थ होशील. आणि मी नेहमी मुलांना सांगतो जे टक्के टोनपे खाऊन यश मिळतं ना, भले त्यात अपयश असू द्या, पण ते यश निदान टिकाऊ असतं लक्षात घ्यायला समाजाची मान्यता असते. आज आंबेडकरांसारखा माणूस माझ्यासमोर उभा राहतो, बद्दली समाजातला हा माणूस आहे, काय होतं पाठीशी, पण PhD मिळवल्यानंतर माझ्या कोल्हापूरच्या संस्थांचा शाहू राजा हा परळच्या चाळीत गेलाय आणि तुमची कोल्हापूरला मला मिरवणूक काढायची आहे. आंबेडकर तुम्ही अशा समाजात जन्माला आलात, पण संपूर्ण समाजासाठी आदर्श झालात. विचार करा, गुणवत्तेला जात नसते मुलांनो, धर्म नसतो, गुणवत्तेला फक्त एक गरज असते ती फक्त संधीची. ती संधी तुम्हाला कोमठ्याच्या मातीत मिळते, ती संधी तुम्हाला BMT तिथं प्रोत्साहन मिळतं. आणि जीवनामध्ये मी नेहमी सांगत असतो की ग्रामीण भागामध्ये एवढं पोटेन्शियल आपल्याकडे आहे. आज दादांनी ते ओळखलं होतं की दादा हे कर्मवीरांचे वारसदार होते, फुल्यांचे वारसदार होते. दादांनी कुठंतरी असं हायफाय आपल्या पद्धतीनं पंचतारांकित हॉटेल नाही काढलं, कारण त्यांच्या मनात एक इच्छा होती की जसं एक मंदिर असतं, अरे मंदिरात जाता, देवाला नमस्कार करता, ज्ञान शक्ती मागता, तर ज्ञानाचंही आपण एक सुंदर मंदिर उभं करूया. आज तुम्हा मुलांना सांगेन की मला याच्यात डॉक्टर कलाम दिसतं, मला याच्यात एखादा सयाजीराव दिसतो, मला याच्यात उद्याचं भविष्य मुलांच्या दिसतं. मी कित्येक वेळा सांगतो, तुम्ही नाशिकजवळच्या कवळण्याला गेलात का कधी. मी सगळ्या शिक्षकांना सांगेन एकदा सहल काढा. मी आता नाशिकला व्याख्यानाला गेलो तेव्हा कवळण्याला जाऊन आलो, ती माती अशी माझ्या कपाळाला लावली. का कवळण्याला मी गेलो, तिथं गोपाळ नावाचा एक पोरगा होता गुराखी, तुम्हाला कदाचित माहीत नसेल. तो गोपाळ नावाचा गुराखी पोरगा त्याचा पुढं राजा झाला आहे. म्हणजे जसं एखादा पुढं आमदार मंत्री होतो तसा तो राजा झाला, कारण गोपाळची कहाणी जितकी वेगळी होती. कारण आपल्याकडे बडोद्याचं जे गायकवाडांचं सरकार आहे तिथं खंडेराव नावाचा राजा होता. जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा जमनाबाई नावाच्या ज्या महाराणी होत्या त्यांना असं वाटलं की आपल्या गादीला कोणीतरी चांगला वारस पाहिजे. कुठं वारस आहे, ज्यावेळी आपल्या महाराष्ट्रातल्या नाशिकजवळच्या कवळण्यामध्ये इलियट नावाचे कलेक्टर पाठवले आणि तिथं सांगितलं की 3 चुनचुनीत पोरं घेऊन या आणि या तिघातल्या एकाला राजा करूया. म्हणे एक दादासाहेब संपतराव अशी 2 पोरं सापडली आणि 3रं पोरग होतो कुठेतरी गोराच्या मागं. पण त्याला कळलं बडोद्याला जायला कोणीतरी न्यायला आलं आहे आणि ते पळत पळत आलं आणि म्हणले मला बी यायचं आहे बडोद्याला म्हटलं. आणि जेव्हा बोडद्याला नेलं त्यानं आंघोळ घातली, छान कपडे घातले आणि महाराणी अशा चिकाच्या पडद्याच्या मागं आणि समोर 3 पोरं दादासाहेब संपतराव आणि गोपाळ. पहिल्या पोराला प्रश्न विचारला, बाळा तुला इथं कशाला आणलं. ते पोरगं एवढं यडबडलं त्याला कुठनं आवाज येतोय कळेना. ते म्हणले मला मालूम नाही. पुढच्या पोराला विचारलं का आणलाय, तर ते म्हणले मला वाटतं शाळा शिकायला आणले असेल. आता महाराष्ट्रातल्या शाळा काही बंद पडले होते तेव्हा ह्याला बडोद्यात नेलाय. बरं बडोद्यात जाऊन आता काय शाळा चालल्यात तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे, त्या काही इथं सांगण्याच्या गरजेच्या नाही. पण तुम्हाला सांगेन 3रं पोरगं होतो गोपाळ, त्याला विचारलं मला तुला का आणलंय, काय असतो चुनचुनीतपणा लक्षात. ते ताडकन उभं राहिलं, हाताची मूठ आदळली, ज्या चांदीच्या खुर्चीवर बसलो ते चांदीच्या खुर्चीच्या मुठीवर आपली मूठ आदळून सांगितलं की मला या बडोद्याचा राजा व्हायला आणले म्हटले. बाई चकित झाला, याला बाजूला घ्या म्हटलं, ह्याचं नाव बदलून टाका, गोपाळाचा सयाजीराव केलं, याला अश्वद्य, याला धनुविद्या शिकवा, याला चांगला निष्णात करा आणि याची परीक्षा घ्या, हा राजा व्हायला लायक आहे का.
जस विधानसभेला परीक्षा आहे तुमची, एकदा नापास झाला पुढे पास होऊ शकतो, ती परीक्षा घ्या. आणि परीक्षा घ्यायला कोण, त्यावेळी सातारचे सांगलीचे शिक्षण संचालक जठार त्यांना त्या काळात तिकडं बोलवलं होतं. प्रश्न काय विचारला, प्रश्न काही फार अवघड विचारला नाही. आता तुम्हाला त्याचं उत्तर देता येते का मला बघायचं आहे, तुम्ही मुलं आहे ना. प्रश्न साधा विचारला, मी माझ्या पुस्तकात लिहिलं आहे, तुम्हाला चैतन्याचे चांदणे मी घेऊन आलो, 55 महापुरुष आहे त्यात, आणि याच्यातच सयाजीराव गायकवाड आहेत. आणि प्रश्न एक विचारला त्या जठार संचालकाने, आपल्या हातातली अंगठी काढली आणि सगळ्या समस्त त्या मुलाच्या समोर धरली आणि एक प्रश्न विचारला की बाळा, सयाजीराव गायकवाड हे अंगठीतनं जातील का? आता विचार करा तुम्ही, तो शिक्षण संचालक आहे, त्याच्या हातात अंगठी आहे, आणि प्रश्न एवढाच आहे की ह्या अंगठीतनं सयाजीराव गायकवाड जातील का? आता हाच जर प्रश्न तुम्हाला शिक्षकांनी विचारला तर बहुतेक तुम्ही शिक्षकालाच प्रश्न विचाराल, अगोदर तुम्ही जाताय का दाखवा, मग आमचा बघू. कारण आताचा प्रवास सगळा असाच झाला, म्हणजे कोण कोणीकडनं चाललंय हे काही वेळा कळतच आहे, आणि कोण कोणाला शिकवते, पण गंमत हो झालंय तसं. आणि तुम्हाला सांगतो की हजर जबाबी पिढी जन्माला येणं हे खरं तर भाग्य. म्हणजे मी परवाचा सकाळ वाचत होतो, त्यात पुण्याचं क्षितिज नावाचं कोपरा असतो बघा, त्यात लिहिलं कुठले तरी एक अधिकारी शाळेत गेलेने एक प्रश्न विचारला, एक गाडी सोलापूरवरनं कोल्हापूरला 4 तासात जाते, तर माझं वय काय, येण्यासारखं प्रश्न विचारणं त्याला शहाणपण लागत नाही बरं का, उत्तर द्यायला लागतं थोडं. आणि अशी येडीलाही भेटतात समाजात, फक्त त्यांना उत्तर कसं द्यायचं. आता एक गाडी सोलापूरपासून कोल्हापूरला 4 तासात जात असेल तर ह्याचं वय कसं ओळखायचं. पण एक पोरगं मागं हुशार होतं, त्यानं हात वर केला, म्हटलं मला माहिती आहे, म्हटलं काय, म्हटलं तुमचं वय 44 म्हटले, म्हटले कसं काय करेक्ट, म्हटले आमच्या घरात एक येडा भाऊ आहे, म्हटले अर्धवट येडा आहे, म्हटले त्याचं वय 22 आहे, त्याच्या दुप्पट म्हटला तुम्ही दिसताय. मला मी सांगतो की पराभव करायला काही फार लागत नाही, फक्त टाचणी कुठेतरी लावावी लागते हे लक्षात घ्या. सयाजीराव गायकवाडांनी छान उत्तर दिलं, म्हणजे जाऊ शकतात. त्यांनी त्यांच्याच खिशाचा पेन घेतला, एक कागद होता खडूसारखी सुरलोळी केली, त्याच्यावर लिहिलं सयाजीराव गायकवाड, आणि हे बघा म्हणले अंगठीतनं चालले. आणि छान म्हटलं, अरे सुंदर उत्तर दिलं. जमनाबाईंकडे पळत गेले, मुलगा कर्तृत्वाने आहे, म्हणले तो उद्याच्या प्रश्नाची उकल करू शकतो. आणि तुम्हाला माहिती असेल तर आजही तुम्ही बोडोद्यात गेला तिथे तर रावपुरा रोड आहे, आणि कडेला पिवळा गेट दर्गा आहे, ती मौलाना बाबाची कबर जी रस्त्यात होती ना, तो कुठलाही हिंदू मुस्लिमांचा गोंधळ न घालता ही ती कबर त्या सयाजीराव गायकवाडांनी बरोबर सर्पच शेजारी नेली होती. सयाजीराव गायकवाडांना त्यांना प्रश्न विचारला की हे न गोंधळ घालता हे कसं काय तुम्ही साध्य केलं, कसं असतं तुमचा वचक असावा लागतो. आज सुद्धा रस्त्यात खड्डे आहेत हे जेव्हा दिलीपरावांना कळलं, तेव्हा दिलीपरावांनी काय केलं, छानपैकी आपला सगळा माणूस जमा केला, एक छान आंदोलन केलं आणि शहाणपण सुचलं. मला काल शिवाजीरावांनी व्हॉट्सअपवर दाखवलं रस्ते कसे सरळ व्हायला लागलेत. एक गोष्ट असते, तुमचा वचक लागतो आणि तुमच्याकडे एक सामर्थ्य लागतं. आणि तिथं सयाजीराव गायकवाडांनी उत्तर दिलं होतं की गुणवत्तेची कदर करणारी माऊली माझ्या आयुष्याच्या वाटीवरती आली. खरं सांगू मुलांनो, गुणवत्तेची कदर करणारी माणसं ज्या मातीत असतात ना, त्या मातीतनं माणिक मोती जन्माला येतं. आज एक आहे की दादांना वाटत होतं की ही माझी माती दुष्काळग्रस्त आहे, इथं मी ज्ञानाचे दाने पेरले तर इथून चैतन्य उगवेल. आजही मी तुम्हाला सांगेन की माणिक मोती जन्माला येतात तिथं ज्ञान संस्कृती वाढते. आज दिलीपराव मला नेहमी वाटतं की मी भारतीय संस्कृती कोश वाचणार. गुरुजी दोन वैशिष्ट्य सांगितली, गुरुनं ज्ञान दिलं पाहिजे आणि संस्कार केलं पाहिजे. आता सगळ्या विद्यार्थ्यांना एक प्रश्न मी विचारेन, ज्ञान म्हणजे काय असं, ज्ञान म्हणजे काही कलेक्शन असतं काय नुसतं, कलेक्शन ऑफ नॉलेज इज अ नॉट एज्युकेशन. ज्ञान म्हणजे आता उदयाला तुमच्या घरामध्ये डाळीचा डबा आहे, ऐकलं आहे, गव्हाचा डबा आहे, तांदळाचा डबा आहे, ते सगळं आहे, तसं तुमच्या डोक्यामध्ये ज्ञान आहे, गणिताचं ज्ञान आहे, इंग्रजीचं ज्ञान आहे, हिंदीचं ज्ञान आहे. अर्थात त्या ज्ञानाचा वापर, जर समजा गव्हाची पोळी झाली, डाळीचं वरण झालं, तर त्या डाळीला महत्त्व आहे ना, डाळ डब्यातच ठेवली तर डाळीला कीड लागेल. तसं ज्ञानसुद्धा उपयोगात आलं पाहिजे, आणि उपयोगात यायचं असेल तर त्याच्यावर तो संस्कार केला पाहिजे. माझं नेहमी मत असतं की तुम्हाला आज तुम्हाला आश्चर्य वाटेल, डीएल वर्ल्ड नावाचं एक पुस्तक, ऑस्ट्रियाचे हेलन एक्सले आणि रिचर्ड एक्सले या दाम्पत्यानं लिहिलेलं पुस्तक आहे. तुम्ही जयकुमारजी मला म्हटला की आजच्या परिस्थितीत काय, ती परिस्थिती पुस्तक आहे, आणि त्यातल्या त्या दाम्पत्यानं संपूर्ण विश्वासाठी एकच प्रश्न तयार केला, हे जग तुमच्या ताब्यात दिलं तर किती वर्षाच्या पोरांना प्रश्न, 18 वर्षाच्या खालच्या पोरांना, आणि त्याचं उत्तर देताना आईवडिलांचा आधार घ्यायचा नाही,
त्याचं उत्तर लिहिताना शिक्षकांचा आधार घेऊन पोरांनी काय असेल ते उत्तर लिहायचं. हे जग चालवायचा अधिकार तुम्हाला दिला तो. मग काही पोरं भावडीच होती ना, ती म्हणली देऊन तर बघा, नाही सगळे शिक्षक ओटणी वाढले तर बघ. कारण आता नाही नको त्या माणसाच्या आता सत्ता गेली तर हाही दोषच असतो हे लक्ष. शहाणे माणसाच्या आता सत्ता गेली ना तर मग खड्डेही बाजूला होतात आणि विघ्नही बाजूला होतात, लक्षात घ्या. म्हणून आम्ही सांगतो दिलीपरावच्या हातात सत्ता द्या. का सांगतो आम्ही, आज जीवनातल्या काही गोष्टी ज्याच्या त्याच्या हातातच शोभतात ना. इथं एका मुलीनं छान उत्तर लिहिलं की का तुम्ही आमच्या ताब्यात जग देताय. बघा काय बघा की जी मुलं म्हणजे आता तुम्हाला तुम्ही निरागस आहे, मुलं कशी असतात पण ती कल्पक असतात. म्हणजे असं समजायचं कारण नाही, ते निरागस आहेत म्हणजे अविचारी आहेत. त्यांच्याही डोक्यात फक्त एक असतं, त्यांना चीड असते. आता गणिताची चीड, इंग्रजीची चीड. मला सुद्धा दिलीपराव कधी कधी वाटतं ना की आपल्याला गणित का जमत नाही, आपल्याला का संस्कृत जमत नाही, आम्हाला मराठी चांगलं जमतं. पण मी विद्यार्थ्यांना सांगेन, आपल्याला जे आवडतं ना, आज तुम्ही तेंडुलकर सांगा क्रिकेटमध्ये आहे का नाही मोठा, लता दीदी आहे का नाही मोठी, ज्या क्षेत्रात तुम्हाला काम करायचं त्याच्याशी तुम्ही एकनिष्ठ राहा. दादांना माहीत होतं की सहकार ही लोकशाही चळवळीची पक्षीय नाही, त्याच्याशी एकनिष्ठ राहिले. ते माझं नेहमीचं म्हणणं असतं जे आवडतं ना. आज मला गणित नाही आवडत, गणिताच्या बाई अजूनही दिसल्या तरी माझ्या मनात गोंधळ तयार होतो. 5x5 आहोत, 10 फूट उंचीचा, एका तासाला 2 फूट पाणी पडलं तर आहोत भरायला किती वेळ लागेल. आता कुणी गणिताचे पोरं हुशार असतील त्यांनी गणित सोडवा. 5x5 आहोत, 10 फूट उंचीचा, एका तासाला 1 फूट पाणी पडलं तर आहोत भरायला किती वेळ. मी कित्येक वेळा त्या फळ्यावरच्या गणिताकडे बघायचो आणि माझ्या डोळ्यातनं पाणी यायचं, आहोत काही भरायचं नाही. आणि मला असं वाटायचं की आता हे कसं काय कधी आहोत भरणार. आणि काही वेळा असं वाटायचं की आपणच घागर घ्यावी आहोत भरावा. आणि लक्षात आणि बाईंना सांगावं की बाई एवढं एवढं झालं की आहोत भरतो. पण बाई फार हुशार असायच्या आणि मुलं त्याच्यापेक्षा पुढची हुशार. काही पोरांना गणितं सुटतात पटापटन, पुढं बसणारी पोरं तर लई हुशार असतात. त्यांना तर सगळं पटापट ते झटक्यात हातवत करतात, बाई सुटलं बाई सुटलं. गणित पुढच्यांना सुटतं पण मागची खरी सुटतात हे लक्षात घ्या. म्हणजे ती मागची जी असतात ना अवघडलेली, आता काय पुढं होणार. म्हणजे आम्ही थोडे मागच असायचो, नंतर पुढची थोडी मागं जातात आणि मागची पुढे येतात. हा काळाचा नियम असतो काही वेळाला. पण काही वेळा बाई परत गणित सांगायच्या, तर हाऊस भरला बरं झालं म्हटलं. पण जर समजा तेच पाणी 5x5 10 फूट उंचीचा तो आहोत जर तोटीतनं खालच्या एका तासाला 2 फूट पाणी जर तोटीतनं बाहेर पडलो तर हाऊस रिकामा व्हायला किती वेळ लागेल. आणि मला बाईंचा राग यायचा, म्हटलं हाऊस रिकामाच करायचं ते भरतात कशाला म्हटलं. आणि हाऊस रिकामा करणं आणि भरणं हे शिकवण्यापेक्षा तुम्ही आम्हाला हाऊस बांधायला शिकवा, आमचं कुठेतरी श्रमाशी नातं जुळेल. आमचं आयुष्याचं नातं थोडं श्रमाशी. म्हणून त्या मुलीनं जेव्हा प्रश्नाचं उत्तर लिहायचं होतं ना, हे जग तुम्हाला चालवायला दिलं तर तुम्ही काय कराल, तिनं काय उत्तर सुंदर दिलं. तिनं म्हणले या जगातले बलात्कार जे आहेत ते 18 वर्षाच्या मंडळी केले, या जगातला भ्रष्टाचार 18 वर्ष. आम्ही तर 18 खाली जगणारी माणसं आहोत. तुम्हाला असं वाटतं जग आमच्याकडे दिल्यानंतर थोडं सुधरेल, पण माझं सांगणं तुम्हाला आहे तुम्ही जग आमच्या ताब्यात देऊ नका, तुम्ही सुधारायला सुरुवात करा, जग आपोआप सुधारत जाईल म्हणते. हे लक्षात घ्या, जगाच्या सुधारणेची सुरुवात स्वतःपासून करायची. म्हणून दादांच्या जीवनाचं ब्रीदवाक्य होतं की आधी केले ना मग सांगितले, हे जीवनाचं त्यांच्या ब्रीदवाक्य होतं. मी नेहमी सांगतो मुलांनो, आज इथं मला अनेक ज्ञानवंत दिसतात, मला अनेक गुणवंत दिसतात, पण मी कित्येक वेळा त्या ज्ञानवंतांचा डाटा बघतो. मी एका महाविद्यालयाचा प्राचार्य, जेव्हा मी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेतो ना, तेव्हा दिलीपराव तुम्हाला आश्चर्य वाटतो की जे कुठंच खिसगंतीत नसतं ते पोरगं कुठंतरी छान चमकलेलं असतं. हे काय आहे, हे ज्ञानाचं उपयोजन. दादांना नेहमी वाटायचं की नोकरीसाठी हात पुढं करणारी पोरं मला जन्माला घालायची नाही, माझ्यासाठी एक ती स्वतंत्र उद्योग तयार कसा करतील, स्वतःचं व्यक्तिमत्व कसं करतील. आणि खरं सांगतो तुम्हाला, तुम्ही अहिल्याबाई होळकरचं कधीतरी चरित्र वाचायल, कसा चुणचुणीतपणा असतो. मुलांसाठी थोडंसं बोलतोय बरं का बाबा, पण अहिल्याबाई होळकरांना लहानपणी बघायला पाहुणे आले आणि ही मुलगी अशीच चुणचुणीत होती. आशुविद्या छान यायची, धनविद्या छान होती तिला. वाटलांनी चौंडीचंच बीडचीच मुलगी आणि पाहुणे बघायला गेले. पाहुण्यानं वाटलं परीक्षा घ्यावी, पण त्यांनी परीक्षा घेताना काय सांगितलं, तो समोर झाड आहे म्हटलं. हो, त्याच्यावरती बुलबुल पक्षी आहे म्हटले. हो म्हटले. तर तुमचा नियम चांगला आहे असं मी ऐकलं. हो म्हटले. मग तेवढा त्याचा डोळा उडवून दाखवता का, काय दिलं आहे आव्हान, की तिच्या हातातल्या त्या कामटे म्हणजे त्या बाणानं त्या पक्ष्याचा डोळा उडवायचा.
आता नेम दाखवायचा आहे म्हटलं डोळा उडवला पाहिजे. पण मुलगी हुशार होती, चुनचुनीच होती. तिनं काय विचार केला की का उडवायचा हा डोळा मी, माझा नेम दाखवायचा आहे म्हणून. पण पाहुण्यांना तिनं प्रश्न केला की जसे तुम्ही आज पाहुणे आलाय तसा बुलबुल हा आमच्या गावात आलेला पाहुणा नाही, आणि पाहुण्याला मारणं आणि त्याचा डोळा उडवणं ही आमची संस्कृती नाही, आमच्या गावाची संस्कृती. मंडळी एक सांगा ना काय असतं शेवट, तो संस्कार गरजेचा. म्हणून आम्ही जे 5 तारखेला डॉक्टर राधाकृष्णांची जयंती साजरी करतोय ना, राधाकृष्णांनी छान सांगितलं. काय सांगितलं त्यांनी की शरीर आत्मा आणि मन यांचा पवित्र मार्गाने विकास म्हणजे संस्कृती. मन घडवायचे रे. आता तुम्ही काय करताय, तुमच्या मनामध्ये इतके विचार आलेले असतात. आता पाटण्याचं व्याख्यान संपतंय कधी, घर गाठतोय कधी, कारण राष्ट्राचे प्रश्न तुमच्या समोर असतात ना, ते सोडवायचे असतात, त्यामुळे घर गाठावी लागतं तुम्हाला. पण मग तुम्हा मंडळींना सांगेन की जर मन घडलं नाही ना कधीच इतिहास घडू शकत नाही. मी नेहमी सांगतो मन घडलं तर माणूस घडतो, माणूस घडला तर राष्ट्र घडतं, आणि राष्ट्र घडलं ना तर इतिहास घडतो. लक्षात घ्या, तो इतिहास महामानवांना जन्म देतो. ज्या गौतम बुद्धांचं नाव मी घेतो ना, त्या गौतम बुद्धांनी मनाला सगळ्यात मोठं आयुष्याचं ऊर्जापीठ मांडलं होतं. गौतम बुद्धांचं माहिती आहे तुम्हाला, ते म्हणायचे मी शिक्षक आहे, आणि ते म्हणायचे की मी शेतकरी आहे. गौतम बुद्धांना प्रश्न विचारायचे, तुम्ही शिक्षक कसे, शिकवत नाही म्हणले, आणि तुम्ही शेतकरी कसे, तुम्ही पेरत नाही म्हणले. तेव्हा गौतम बुद्ध त्याला छान उत्तर द्यायचे. गौतम बुद्ध असं सांगायचे, मी जे बोलतो तेच मी शिकवतोय. पण शेतकरी कसे म्हणजे, कुठंच तुम्ही शेत नांगरताना दिसत नाही. इतकं सुंदर उत्तर आहे मुलांना, ते उत्तर इतकं छान आहे. त्यांनी सांगितलं की माणसाचं मन यालाच मी शेती मानतो, आणि मनाच्या शेतीमध्ये मी विचाराचे दाणे पेरतो, मनाच्या शेतीमध्ये मी श्रद्धेची बीजे पेरतो, मी बुद्धीचा नांगर घेतो आणि त्याला उत्साहाचे बैल जोडतो, मी सत्याची कास धरतो, कष्टाची उपासना करतो, मी विकाराचं तण उपटून टाकतो, मी मनाचीच मशागत करतो, आणि मनाच्या शेतीतनं मी अमृताचं फळ घेतो. जीवनामध्ये अमृताचं फळ कधी वाटायला येतं, मनात काही गोष्टी पेराव्या लागतात तुम्हाला माहीत नसेल, हाच बुद्धाचा विचार. हा डॉक्टर राधाकृष्णांनी स्टॅलिनला सांगितला होता, रशियाचे राजदूत असताना. आणि स्टॅलिनच्या तिथं रशियाचा राजदूत म्हणजे ज्याच्या डोळ्यामध्ये अंगार असायचा, जबर जायला माणूस घाबरायचा, एवढा माणूस तीक्ष्ण आणि कडक होता. पण तिथं डॉक्टर राधाकृष्णन गेले, आजारी असताना त्या माणसाच्या डोक्यावरनं हात फिरवला, आणि फिरवता फिरवता सांगितलं की अहिंसेचा अंगीकार करणारा एक महापुरुष आमच्या मातीमध्ये जन्माला आला, त्याचं नाव गौतम बुद्ध. आणि त्यांनी पुढं सांगितलं का हा बुद्ध तुम्हाला नवी बुद्धी देईल, सद्बुद्धी देईल. आणि जाता जाता एक काम केलं, तो स्टॅलिन नावाचा माणूस बेडवर आडवा पडलेला होता, आजारी होता, त्याच्या डोक्यात त्यांनी हात घातला आणि छान हात फिरवला, तो स्टॅलिन तररून गेला, तो असा बेडवरती उठला. आणि ज्याने डॉक्टर राधाकृष्णांना नमस्कार केला, म्हणजे आजपर्यंत तुम्ही असे पहिले माणूस आहात ज्यानं माणूस म्हणून मला मान्यता दिली. मला एक सांगा, तुम्ही माझ्या मस्तकाला हात लावलात, हा स्पर्श त्याचं नाव काय, आणि हा स्पर्श येतून कुठून? तेव्हा डॉक्टर राधाकृष्णांनी सांगितलं, या स्पर्शाला वात्सल्य म्हणतात, आणि हा माझ्या भारतीय संस्कृतीचा स्पर्श आहे. ही गोष्ट लक्षात घ्या, हा भारतीय संस्कृतीचा स्पर्श आहे. आज जेव्हा दादांचं मी नाव घेतो तेवढं माझ्यासमोर ही परंपरा उभी राहते. दादांनी कधी जिजामाता नाव, कधी विवेकानंद नाव, कारण दादांना हे माहीत होतं हे महापुरुष संस्थेच्या माध्यमातून लोकांच्या समोर उभे केले पाहिजेत. आज आम्ही काय देतो समाजाला सांगा ना, आज ही स्मृतिदिने मी काय देणार आहे जाताना, मी काही तुमच्या खिशातनं पैसे घेऊन आलो नाही. पण समाजातले विचारवंत असतात, ते विचारधन देतात, त्याच्यावरती समाज जीवन प्रवाही होतं. आज तुम्ही सांगा 1000 वर्ष झाली, चिमणीचं घरटं बदललंय का? बदललंय? मुंगीचं वारूळ बदललंय? यंदा भदाभदा पाऊस पडणार आहे, तेव्हा वारूळ बदलून टाकू, प्लॅस्टिकचं करू. नाही बदललं. माणसाचं घर बदललं का? माणसाची भाषा बदलली का? माणसाचा पोशाख बदलला का? बदलला, कारण त्याला मिळालं ते ज्ञान. ज्ञानाच्या जोरावर हवा पाण्यापासून त्याने वीज तयार केली, ज्ञानाच्या जोरावर मातीपासून त्याने शेती तयार केली, ज्ञानाच्या जोरावर ही संस्था उभी राहिली, ज्ञानाच्या जोरावर धरणं उभी राहिली. एक ज्ञानाचा संबंध हा निर्मितीशी असतो, पण ज्ञानाचा संबंध हा दुसरा संस्कृतीशी असतो, लक्षामध्ये घ्या. आज सगळ्यात धोक्यात काय आलं असेल तर आमची संस्कृती. तुम्हाला माहीत नसेल अमेरिकेमध्ये आज 11वी पास होणारा मुलगा 11वीपर्यंत 12,000 बलात्कार त्याच्या मोबाईलवर बघतोय, 1,00,000 सेक्सच्या त्या जाहिराती बघतोय.
आज अमेरिकेमधली अवस्था अशी आहे की सगळ्या गोष्टी त्याच्या हाताशी आहेत, परंतु सगळ्यात महत्त्वाचं त्याचं चित्त उडालं आहे. आज जपानमध्ये एक किटो नावाचं विद्यापीठ आहे, तिथं वाटारो साटो नावाचा एक संशोधक मेंदूवरती संशोधन करतोय आणि त्यानं निष्कर्ष काढलाय की सध्या थकत काय चाललंय तर माणसाचं मेंदू, आणि आज किडत काय चाललंय तर माणसाचं मनगट. आणि त्यानं संशोधनातनं सांगितलं की मेंदूच्या आत एक प्रिक्युनस नावाचा भाग असतो आणि त्यात एक करड्या रंगाचं द्रव असतं. काय ऐकताय का तुम्ही? मेंदू असतो, आहे ना आपल्याला, त्याच्या आत एक प्रिक्युनस नावाचा भाग, जसं आपल्या कपाटाच्या आत एक डबी असते तसं मेंदूच्या आत, आणि त्याच्यात करड्या रंगाचा द्रव आहे. तो द्रव जो असतो तो माणसाला सुखाची अनुभूती देतो. लोकसत्तानं वाटारो साठूचं मोठं कौतुक करणारा लेख लिहिला आणि त्याच्यामध्ये सांगितलं की सध्या हा करड्या रंगाचा द्रव जो असतो हा द्रव म्हटले सध्या कमी होत चालला आहे. बघा तुम्ही कदाचित चकित व्हाल, त्यांनी सांगितलं की हा द्रव जो असतो करड्या रंगाचा हा कुठल्याही जनावरात नसतो. पहिली गोष्ट लक्षात घ्या, का जनावराला कुठल्याही अनुभूती नसतात. त्याला तुम्ही पेढे दिलेत काय पेंड दिली काय, एकाच चवीनं ते कडेपर्यंत खाते. आपल्याकडे तसं नसतं, आपल्याकडे पेढे दिले, चांगलं जेवण दिलं, आपण थँक्यू म्हणतो, आपल्याला सुखाच्या अनुभूती आहेत. आणि त्यांना असं सांगितलं, हे जे प्रदूषण वाढतं आहे, जे मोबाईल तुमच्या कानाला चिकटलेत ना, त्याचा सगळ्यात मोठा धोका तुमच्या मेंदूला आहे. आज जे वाढतं हवा प्रदूषण आहे ना, सगळ्यात मोठा धोका तुमच्या मेंदूला आहे. तुम्ही जे अन्न खाताय ना, जे त्यात विष मिसळून तुमच्या ताटामध्ये येते आणि ओठातनं पोटात जाते, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं प्रदूषण आहे. आणि त्यानं उपाय एक सांगितला की हे सगळं टाळायचं असेल तर एक गोष्ट करा. त्याने तीन गोष्टी सांगितल्या की तुम्ही निसर्गाशी मैत्री करा, तुम्ही ग्रंथांशी मैत्री करा, आणि तुम्ही अध्यात्माशी मैत्री करा. ज्याचा आध्यात्मिक पाया भक्कम आहे ना, त्याच्या जगण्याला एक सुंदर सूर सापडतो. आज विचार करा तुम्ही की जर आम्हा महाराष्ट्राला काय मिळालंच, सगळ्यात मोठं आपल्याला वरदान संतांचं आहे. जेव्हा हिलरी क्लिंटनसारखी बाई या महाराष्ट्रात आली, तिनं आमिर खानला बरोबर घेतला होता आणि तिनं देवस्थानं बघितली ना आपल्या एका खेड्यात आली, आणि खेड्यामध्ये एक घर बांधायचं होतं, त्या बाईनं तिथं विटा ठेवल्या. आणि जाताना आपल्या अमेरिकेत गेल्यानंतर तिनं नवऱ्याला आपल्या बिल क्लिंटनना सांगितलं, काय म्हटले मी जादू बघून आले म्हटले महाराष्ट्रात. आणि नवरा विचारतोय जादू कसली आहे, म्हटले काय तिथं आहे, म्हटले काय संस्कृती आहे, काय माणसाला माणूस जोडला आहे तिथं, काय तिथं माणसं कशी देव माणसं आहेत ती सांगते. आणि बाईने खाली वाक्य लिहिले ते फार महत्त्वाचं आहे. ते म्हणले अमेरिकेत सुद्धा पुष्कळ गोष्टी आहेत. आज अमेरिकेचं व्हाईट हाऊसचं दार उघडलं ना, खिडकी उघडली ना, तर तुम्हाला हिरवळ दिसते, टोलेजनगी इमारती दिसतात. पण त्या बाईनं पुढं वाक्य धक्कादायक लिहिलंय, पण अमेरिकेमध्ये चार स्त्रिया बाळांत होतात, त्यातली एक स्त्री कुमारी माता असते, तिचं वय 12 ते 15 असतं. 15व्या वर्षी तिला मूल होतं, मुलाला आईचा चेहरा कळतो, बापाचा ठाव ठिकाणं माहीत नसतो. 40 ते 50 हजार मुलं दप्तरात पिस्तूल घेऊन शाळेत जात आहेत आणि मास्तरवर रोखत आहेत आणि मित्राला उडवत आहेत. आणि बाई सांगते की अमेरिकेमध्ये, आणि पुढचं वाक्य त्याही पेक्षा महत्त्वाचं आहे, इट टेक्स विलेज नावाचं पुस्तक आहे बाईंचं. तुम्हाला संपत्ती बघायची तुम्ही अमेरिकेत बघा, पण तुम्हाला संस्कृती बघायची आहे तुम्ही भारतीय खेड्यातच बघा, तुम्हाला संस्कृती. एका रात्री जन्माला आली, अरे संस्कृती एका रात्री जन्माला येत नाही. दादांसारखी माणसं या मातीत येतात, घाम गाळतात, रक्त गाळतात, अब त्यातनं संस्कृती उभी राहते. पहिली खरं गावं लहान होती, माणसं किती मोठी होती बघा ना. आज गावं मोठी झाली आणि माणसं कळणच कुठे आहेत ती. आज जग चंद्रावरती गेलं, पहिल्यांदा नळाचं पाणी होतं, नळाचं पाणी नव्हतं, तुकोबाची अभंगवाणी होती, ज्ञानोबाचा ओवी होती. आज जग इतकं प्रगती केलंय, कुठं गेलंय सांगा ना, ते चंद्रावर गेले. पण ही समोर बसणारी मुलं बघितलं की मला असं वाटतं की त्यांच्यातलं चैतन्याचं चांदणंच हरवत गेलंय. मंडळी मी हे चैतन्याचं चांदण लिहिलं पहा, आमच्या आमदार साहेबांना माहिती आहे मी का लिहिलं पुस्तक, कारण जसा जयकुमार माने तुम्ही मला प्रश्न विचारलात ना, एका रात्री मला असाच आबांनी फोन केला होता, 1 वाजता फोन केला, आणि त्यावेळीस माझी कॅसेट कृणाल कॅसेट कंपनीनं काढली होती चैतन्याची शब्द पुढं. अरे मला आबा रात्री 1 वाजता, आबा म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, मी तासगावला प्राध्यापक असल्यामुळे ते मित्र होते आणि मृत्यूपर्यंत मित्र होते, एकमेकाची साथ होती. ती नेहमी सांगायची की राजकारण्यानं साहित्यिकाशी मैत्री केली तर तो सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न राहतो. आज दिलीपरावांचा मला त्यासाठी हे आवडतो, मला दादांचा आवडतो. तुम्हाला माहिती आहे दादांची अनेक प्राध्यापकांशी मैत्री होती, कारण मी चंद्रकांत चव्हाण नावाच्या ग्रहस्थांचं भाषण ऐकत होतो. साने गुरुजींच्यावरती दादांनी किती प्रेम केलं, त्या साहित्यावर किती प्रेम केलं.
आज कुमट्याच्या मातीमध्ये या माणसानं जे वाचनालय काढले, कसली दृष्टी या माणसाकडे, सांगा ना. 11वी आता शिकलेला माणूस आहे हा, पण त्याला वाटतं की या कुमट्यासारख्या मातीमध्ये गांधींच्या नावानं एक वाचनालय काढावं. कारण काय आहे की संस्कृती जी असते त्याचा सगळ्यात मोठं का पुस्तक हे संस्कृतीचं मस्तक असतं. मला आभा रात्रीत फक्त 1 वाजता म्हटलं की सर ह्या कॅसेटच्या भानगडीत पडू नका. मी म्हटलं भानगड हो, म्हटलं भानगड कुठली कॅसेट चांगली आहे, म्हटलं ऐकली तुमची, पण शब्द वाऱ्यावरती उडून गेले. सर एक रिक्वेस्ट करू, म्हटलं आभा तुम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहात, ऑर्डर करा. म्हटले एक सध्या कोण कोणाचा पराभव करते, या मूल्यांचा पराभव होतोय सर. आज ठीक आहे आभा, ज्या काळात निसटच्या यानं दिलीपराव निवडून आले होते तुम्हाला आश्चर्य वाटेल, म्हणजे हे बोलू नये खरं तर कुठे व्यासपीठावरनं, पण साताऱ्यात आल्यानंतर आबांनी एक रिक्वेस्ट केली होती मला की सर मी तुम्हाला राजकीय प्राचार्यात या म्हणणार नाही, पण तुम्हाला शक्य झालं तर एक शिक्षकांचा मेळावा मी घेतो आहे, तुम्ही येऊ शकाल. मी महिलांचा मेळावा घेतो, येऊ शकाल. आणि त्या काळामध्ये 2500 मतानं आबा निवडून आले. अनेक ठिकाणी मी 19 ठिकाणी मेळावे घेतले. मी लोकांना हे सांगत होतो की बाबा रे मी आबापेक्षा आलो, यापेक्षा सुद्धा तुम्हाला जो न्याय देईल त्या माणसासाठी मी आलो आहे. आणि आजही तुम्हाला मी सांगतो की तुम्हाला न्याय मिळेल. मी दिलीपरावांचा कुठला प्रचार करावा हा माझा हेतू नाही आहे, पण त्यांच्याकडे ज्या सत्ताधार मिळायची उर्मी जी आहे, त्या उर्मीला जर मी प्रोत्साहन दिलं नाही तर मग दादांचा स्मृतिदिन आम्ही काय साजरा केला. आज सगळं कुटुंब एक येतं, कवठ्याच्या मातीमध्ये एकत्र येतं. आज जयश्रीताईंचा मधून अजून फोन असतो, तेव्हा जयश्रीताई सांगतात जेवढे ते वाचतात, तुम्ही सोलापुरात कधी येणार आहात, हे कधी येणार. आज दिलीपरावांना एक जीवनाची एक सुंदर साथ तिथं लाभली. पृथ्वीराज असेल, स्नेहल असेल, मुलं आज चांगल्या रीतीने उभी आहेत. आज समाजासाठी आयुष्य वेचावं अशी प्रेरणा त्यांना दादांच्याकडनं मिळते. म्हणून मला त्यावेळी सुद्धा आभा म्हटली होती, सर मूल्यांचे पराभव होत आहेत. आज तुम्ही असं एखादं पुस्तक लिहा की या तरुणाईच्या जीवनामध्ये त्यांना कशासाठी जगायचं हे कळेल. आणि मी तुम्हाला सांगू, ज्याला जगायचं कशासाठी कळतं ना, त्याला जीवनाला सुंदर अर्थ देता येतो. आजही तुम्हाला सांगेन की माझं वय लहान असताना मला वडिलांनी ज्ञानेश्वरी पारायण सोडायला बसलो. मी 9वीला होतो मुलांना, कितवीला 9वीला. 9वीला असताना काही ज्ञानेश्वरी पारायण सोडायला बसतं का कोण कधी? पण आमचे वडील शिक्षक आणि ह्या दादांसारखेच तिखट परखड, नाही ऐकलं तर कुठं फटका बसेल ह्याची गॅरंटी नाही. आणि त्यामुळे मुकाट्यानं मी गेलो होतो, सक्तीनं भक्तीनं नाही. आणि आल्यावर मला प्रश्न विचारायचे, किती अध्याय वाचले? ज्ञानयोग वाचला का? भक्तियोग वाचला का? मला वाटायचं कुठनं कर्मयोग वाटायला आला आहे हा, मला काहीच कळायचं नाही. आणि मी त्यांना सांगायचं मला काहीच कळत नाही ज्ञानेश्वर. आणि वडील मला म्हणायचे तुला कळत नाही, मला बी कळत आहे म्हटले. मग मला कळत नाही, तुम्हाला कळते तर बसायचं कशाला तिथं म्हटले. म्हणजे बेटा एक गोष्ट लक्षात घे, काही गोष्टी कळल्या नाही तरी त्याचा नकळत संस्कार व्हावा लागतो. आणि वडील बोलता बोलता बोलायचे, आपण सकाळी स्नान करतो हो, म्हटलं करतो. पाणी अंगावर राहतं का आपल्या? म्हणलं पाणी अंगावर राहत नाही. पण स्नान केल्यावर मन कसं होतं? म्हणलं मन प्रसन्न होतं. तसं ओवी नाही लक्षात राहिली तरी चालेल, पण ओवीच्या अभ्यंग स्नानं तुझं मन प्रसन्न. कशासाठी स्मृतिदिन साजरे करायचे? विचारानं तुमची मन प्रेरित झाली पाहिजे, तुमचं मन संपन्न झालं पाहिजे. आणि मंडळी आज काळ संक्रमणाचा आहे, आणि ही जर मनं आम्ही नाही संपन्न करू शकलो तर आज पराभव महापुरुषांचे केवळ तुम्हीच नाही तर ते आम्ही सुद्धा केल्यासारखं होईल. मी आज सातारवरून इथं आलो आहे त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे की या 1922 ते 2002 या कालावधीमध्ये या संपूर्ण सोलापूरमध्ये या माणसानं एक नवी शिवशाही, म्हणजे शिवशाहीचं सुद्धा मी नाव यासाठी घेईन की त्यावेळीचा तुमचा कारखानासुद्धा संप केला, कामगार बाजूला गेले, त्यांचे संसार उघडे पडले, तेव्हा दादांनी पुढाकार घेतला. संप तर मिटवलाच, पण त्यांच्याकडं पोटाला भाकरी त्यांनी दिली, ही कसली मानवता आहे. आज तोच विचार घेऊन दिलीपराव पुढं जात आहेत, तो विचार आहे. आणि मला नेहमी सांगतो जो विचार आहे ना, आज मला हा माणूस आवडतो त्याचं सगळ्यात मोठं कारण हा शब्दांचे फुगे उडवत नाही, कृतीच्या पातळीवरती एक सुंदर लेन तयार करतो. लक्षात घ्या, मी BM IT मध्ये गेल्यानंतर मी अनेक ठिकाणी वालचंदला गेलो, मी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गेलो, पण मी आवर्जून सांगतो खरा विद्यार्थी घडवायचा असेल ना तर घडवणाऱ्यांच्याकडे एक दृष्टी असावी लागते. आज जर नेतृत्व असं असेल ना की ज्याच्याकडे काही दृष्टी असेल, आज सगळाच खेळखंडोबा झाला आहे. म्हणजे तो बोलण्याचा इथला विषय नाही, पण तुम्हाला सांगेन की एक काळ असा होता की यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं होतं की मला शिवबाचं स्वराज्य उभं करायचं. मला एक सांगा की शिवबाचं स्वराज्य हे सामाजिक न्यायाचं होतं, दिलीपराव हे स्वराज्य मराठी माणसाला टिकवता आलं का हो? हे मराठी माणसाला स्वराज्य टिकवता आलं नाही. आणि आपल्याकडे पारतंत्र्य आलं, शेवट आपल्याकडे इतिहास काय सांगतो आपल्याला स्वातंत्र्याचा?
इतिहास एक सांगतो की हा स्वातंत्र्याचा इतिहास हा आमच्या अस्मितेचा आहे, आमच्या आक्रमणाचा आहे, आमच्या पराक्रमाचा आहे. हा इतिहास विसरू नको. जो देश इतिहास विसरतो ना, त्या देशाला इतिहासाच्या पुनरावृत्तीची शिक्षा मिळते. म्हणून लोककल्याणाची साधनं ज्यांच्या हातामध्ये असतात, एक गोष्ट, त्यांना इतिहासाचं भान असावं लागतं, त्याला भविष्याची जाण असावी लागते. बाबा आढळ दिलीपराव एवढं सुंदर वाक्य बोलले, म्हणजे आम्हाला इतिहासानं काय दिलं? आम्हाला लढायला शिवाजीने तलवार दिली, शिकून शहाण होण्यासाठी महात्मा फुले सावित्रीबाईनं आमच्या हातामध्ये पाठी पेन्सिल दिली, आणि सन्मानानं माणूस म्हणून जगण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं. लक्षामध्ये घ्या, त्याने आम्हाला लोकशाही दिली. आज त्या लोकशाही व्यवस्थेमध्ये आपण हा सगळा उत्सव साजरा करतोय. मी जाताना शेवट सांगताना एक सांगेन, या मातीमध्ये पॉलिटेक्निक आहे, तुमचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे, तुम्ही अनेकांना हात देता आहात. दादांनी हे विश्व सगळं उभं करण्यासाठी तुम्हाला प्रेरणा दिली. माझ्या पुस्तकातला एक छोटासा प्रसंग सांगून मी थांबतो, कारण अमेरिकेमधला हेनरी विस्कार्डी नावाचा एक मुलगा, सगळी मुलं तुम्ही ऐकताना चकित व्हाल की ह्या मुलाला कमरेखाली पाय नव्हते, हा मुलाला कमरेखाली पाय नव्हते. हा जन्माला आला हेनरी विस्कार्डी, तेव्हा आईनं त्याला जन्म अर्धा दिला होता, फक्त त्याला कमरेखाली बोंड होती. आज अशा माणसाची कहाणी तुम्हाला मी सांगतोय की ज्याने ॲबिलिटी नावाचं एक वेगळं विश्व इंजिनिअरिंगचं उभं केलं. त्या माणसानं ॲबिलिटी नावाचा विमानाला जे वैमानिक वस्तू त्यालाही खोगीर म्हणतात त्याचा कारखाना काढला. पण त्यांनी सांगितलं हे सगळं मी केलं त्याचं कारण कुठलं असेल, तर माझ्या आयुष्याच्या वाटेवरती मला एका माणसाचा परिस्पर्श घडला. आजही तुम्हाला सांगेन मला दादांच्या दूरदृष्टीचं किती वेळा कौतुक वाटतं. तुमच्याकडे 1982 पॉलिटिक्स इथं आलं आणि दादांच्या मृत्यूनंतर तुम्ही BMIT सुरू केलं, आज इंजिनिअरिंग सुरू केलं. दिलीपराव तुमचाही परिस्पर्शच आहे लक्षात घ्या, आणि दादांचाही परिस्पर्श होता. पण हेनरी विस्कारडीने सांगितलं, जेव्हा मी रस्त्यानं जायचो, माझ्या जन्माला आल्यानंतर माझा बाप माझ्यासमोर आला आणि माझ्या आईला काय म्हणतोय मला माहीत नाही, मला नर्सनं हे सांगितलं नंतर हे अर्ध पोरगं ज्याला मला घातलेस हे समुद्रात फेकून दे म्हटलं, ह्याला जर घेऊन घरात आलीस ना तर दोघाला बी फेकून टाकीन म्हटले. हा नराधम म्हणले दोघाला फेकाय निघालाय. तेव्हा माझ्या आईनं मला पदरात घेतलं, नर्सला सांगितलं की या लेकराला सांभाळ, त्याला श्वासातला श्वास दिला, 9 महिने 9 दिवस सांभाळला, आता दूध नाही देऊ शकत, तुझं प्रेम घे, तुझ्या पदरात त्याला घे. त्या नर्सनं मला 8व्या वर्षी फेकून दिलं म्हटले. मी रस्त्यानं जायचो ना तेव्हा बोंड अशी घाष्टायची आणि रक्ताचे टिपके खाली पडायची म्हटले, आणि कित्येक वेळा मग कुणीतरी यायचं मागणं आणि टप्पल मारायचं आणि गोरीला म्हणायचं गोरीला माकड, म्हणजे माझ्या सन्मानाला सुद्धा अपमानांचे डंक होते. म्हटले मला हिनवायचे तुच्छता. मी 25 वर्षाचा झालो, पण माझ्यासाठी एक होतं, एका ठिकाणी शाळा काढली होती, त्या शाळेत मला रात्रीच्या वेळी मी जायचो, मला शिक्षक शिकवायचे, आणि मी 25 वर्ष झालो मी कामगार झालो, आणि दुसरं महायुद्ध पेटलं आणि त्यावेळीच माझ्या मनात एकच इच्छा होती की लोकांची सेवा करावी. जो सैनिक त्या धारातील ती पडला आहे किंवा घायाळ होऊन पडला आहे त्याला मी पाणी घेऊन जायचो, म्हणले त्याच्या ओठात पाणी होतं. मी जाताना एक पुठ्ठा घेऊन जायचो ज्याच्या कपाळातनं ओठातनं कुठनं तरी रक्त येते, त्याच्यावर मी असं वारं मारायचो. आणि मला एका लांबनं डॉक्टर रॉबर्ट यनोहर नावाचा डॉक्टर, त्याने मला बघितलं त्या माणसानं आणि मला म्हटलं, हेनरी तुला मी अनेक दिवस बघतोय, तू याला पाणी देतोयस. आज दादाने शेती पाणी सहकार शिक्षण या क्षेत्रात काम केलं आहे सगळं, तो वारसा दिलीपरावचा. म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तिथं तू पाणी देतोयस, तू वारं घालतोयस. तेव्हा त्या हेनरी विस्कार्डीनं जे उत्तर दिलं, हो म्हटलं मी, परमेश्वरासमोर जोडलेला हात पवित्रच असतो, पण तोच हात जेव्हा सेवेसाठी जातो ना तेव्हा अधिक कृतार्थ होतो. एखादं ओठातनं मारलेली शीळ आणि म्हटलेलं गाणंसुद्धा फार गोड असतं, पण जखमीवर आलेली फुंकर ही त्यापेक्षा जास्त पवित्र असते. अरे म्हटलं किती छान बोलतोस, चल माझ्या घरी, चल क्लिनिकमध्ये. त्या डॉक्टरनं काय केलं असेल, तो हेनरी विस्कार्डी 25 वर्षाचा कामगार माणूस बोंड होती, तिचं माप तिने घेतलं होतं आणि म्हटलं आज तुला मी सुंदर भेट देतोय. आणि तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, त्याने ॲल्युमिनियमचे 2 पाय आणले होते 2 फुटाचे, त्याला रबरी स्क्रू होते, बस म्हणले इथं, आणि त्या लोंबकळणाऱ्या बोंडामध्ये त्याने ते पाय घुसवले, स्क्रू पिळले. हेनरी उभारा म्हटले, आता 1 फूट 8 इंचाचा हेनरी 5 फूट 8 इंचाचा झाला, कारण 2 फूट खालनं पाय मिळाले. आणि पायावरती उभा राहिला आणि पायावरती उभा राहिला, तुझ्या डोळ्यातनं घळाघळा पाणी सुरू झालं. अरे वेड्या रडतोयस काय, म्हटले. म्हटले डॉक्टर खरं सांगू, आजपर्यंत मी सरपटणारा जीव होता, तुम्ही मला पाय दिलेत, नाही तुम्ही मला माणूस केलं, म्हटले तुम्ही मला माझ्या पायावर उभं केलं. वेडा आहेस म्हटले, चालता येते का बघ, म्हटले 2 पावलं.
आणि हेनरीनं आत्मविश्वासानं दोन काय आठ पावलं चालून दाखवली, म्हणजे डॉक्टर छान वाटते आता, माणूस म्हणून जगल्यासारखं वाटतंय. फक्त आता एक शेवट गोष्ट मला सांगा, मी तुम्हाला काय द्यायचं, मी तुम्हाला फी म्हणून काय द्यायचं? तेव्हा डॉक्टर हसले, म्हणले वेड्या, अरे मानवतेला कुठली फी असते, तुला पाय द्यायची होती, मी दिले. आज दादाने अनेकांना पाय दिले, आज दिलीपरावने अनेकांना पाय दिले. आणि त्या हेनरी विस्कार्डीनं प्रश्न विचारलाय डॉक्टरनं, मी तुम्हाला आज तुम्ही मला पाय दिले, मी तुम्हाला फी काय द्यायची? आणि डॉक्टरनं दिलेलं उत्तर, या हेनरी विस्कार्डने दिलेलं उत्तर एवढं मार्मिक होतं, आणि त्या डॉक्टरनं त्याच्या पुढे दिलेलं उत्तर एवढं मार्मिक होतं. म्हटले, हेनरी आज तुला मी दोन पाय दिले, याच्या पुढच्या काळात तुला मदत मागायला एखादा माणूस येईल, त्याला मदतीचे दोन हात दे, हीच माझी फी आहे. त्याला मदतीचे दोन हात दे. आणि ज्या हेनरी विस्कार्डीनं दिलीपराव खाली लिहिलं त्याच्या आत्मचरित्रामध्ये, जे पुस्तकात मी मांडलं की आयुष्याच्या गणितातनं हात पाय वजा झाले तरी शिल्लक राहिलेलं जे आयुष्य असतं ना, त्यातनं पुष्कळ काही मिळवत आहेत. म्हणून शेवटची विनंती तुम्हाला एकच भाषण संपवताना, की लेकरांनो, तुम्हाला ईश्वरानं काय दिलं? तुम्हाला व्यक्तिमत्व दिलं, तुम्हाला छान डोळे दिले, हात दिले, काय दिलं बघा ना. फक्त कधी असा विचार करू नका की ईश्वरानं मला काय दिलं नाही, काय दिलं याचा विचार करा, सकारात्मक करा. तुमच्या जीवनातले विजय तुमचे ठरलेले असतात. अनेक वेळा सांगतो, कोकड्याला कंठ दिला, दिला की नाही? वसंताचं आगमन झालं की सुंदर गाते, त्या कोकड्याला रंग दिला का सांगा, दिला का रंग? त्या कोकडीनं कुठं ॲप्लिकेशन केलं का, मिस्टर प्राचार्य पाटणे सर, माझ्याकडे कंठ छान आहे, माझा रंग काळा आहे, तेवढा बदलून देता येते का बघा? तर पाटणे सांगतील, बाई माझाच मला बदलता येत नाही, जर तुझा काय बदलू? नाही बदलता येत, पण ती कोकिळा गात राहते. आज मी निष्कर्ष नेहमी सांगतो भाषणाचा शेवट, की कोकिळ्याला कंठ दिला, रंग नाही दिला. पोपटाला रंग दिला, त्याला कंठ नाही दिला. मोराला पिसारा दिला, त्याला वाघासारखा पंजा नाही दिला. वाघाला पंजा दिला, त्याला मोरासारखा पिसारा नाही दिला. कासवाला टणकता दिली, त्याला साशासारखी चपळता नाही दिली. अरे मग माणसानं ईश्वराला काय दिलं? त्याला पंख दिला नाही, त्याला पंजा दिला नाही, त्याला पिसारा दिला नाही. पण ईश्वरानं माणसाला तीन गोष्टी दिल्या, एक विचार करायला बुद्धी दिली, एक रंजन करायला कला दिली, आणि जीवनाची सेवा करायला हात दिले. याची कधी तुला करता आली ते बेरीज कर. आणि जेवढं जीवन तुला सुंदर करता येईल, आजही तुम्हाला मंडळी सांगेन, हे जगणं तुम्हाला आनंदही करायचं आहे. आज राष्ट्राचं उज्ज्वल भविष्य घडवायचं असेल तर माझी एक इच्छा असते की शिक्षणातनं स्वतंत्र विचारांचा माणूस यावं, आणि त्यासाठी उभं आयुष्य हे आमच्या ब्रह्मदेव मानेने या मातीतल्या माणसासाठी घातलं. तो कामगार शेतकरी यांचं जीवन उभं केलं. प्राचार्य भोसले यांनी या पुस्तकाला प्रस्तावना दिली, दिलीपराव, आणि एक वाक्य फार छान म्हटले. कारण मी नेहमी तुम्हाला सांगेन की आयुष्यामध्ये कुणी कसाही घडत असला तरी त्याच्यावर संस्कार असावा. म्हणजे शिवाजीराव भोसले मला नेहमी सांगायचे की यशवंतराव, मी कर्मवीरांच्या सहवासामध्ये आलो, कर्मवीरांच्या सहवासात मी किती शिकलो मला माहीत नाही, पण मी भाकरी करायला शिकलो, म्हटले तिथं मी स्वयंपाक करायला शिकलो. तुम्हाला मी सांगेन की ही सुद्धा कला आहे, ही सुद्धा कला आहे. तुम्ही असं समजू नका की आम्ही पुष्कळ शिकत गेलो आणि आम्ही संसाराला जे लागतं ते शिकलो नाही, तर आमचं शिकणं अपुरं असतं. मी तुम्हा मंडळींना सांगेन, म्हणजे प्राचार्य भोसलेही म्हणायचे की मला स्वयंपाक छान करता येतो, पण मी हे सांगायचं टाळतो म्हणले, कारण लोक त्याचंही निमंत्रण देण्याची शक्यता आहे म्हटले, कारण लोक काय करतील याची गॅरंटी नाही म्हटले. पण म्हटले, यशवंतराव एक लक्षात घ्या, त्या काळामध्ये आपल्यावर संस्कार करणारा माणूस. आणि मला त्यांनी हे वाक्य शेवटचं माझ्या पुस्तकावर लिहिलं की तुम्ही आता विचाराचा झेंडा घेऊन महाराष्ट्रभर फिरत राहा, मी बाकी काही करत नाही, पुस्तकं माझी डोक्यावरती घेतो आणि हिंडत राहतो, शब्द मला ईश्वरानं प्रसाद म्हणून दिले ते वाटत राहतो. पण भोसल्यांचं एक वाक्य सांगतो मी, की त्यांनी सांगितलं की तुम्हाला बाभळीची झाडं पुष्कळ दिसतील, पण चंदनाची झाडं शोधावी लागतील. आज सोलापूरच्या मातीमधलं चंदनाचं झाड म्हणजे ब्रह्मदेवदादा माने आहेत, हेही गोष्ट लक्षात. आणि त्या झाडाला वंदन करताना माझा विद्यार्थी फार सुंदर त्याने लिहिलं आहे, संतोष काळे म्हणून आहे, की जेवढा अंगण पायाखाली तेवढंच नाचावं. आभाळाचं पुस्तक, आभाळ म्हणजे दादांसारखी माणसं, त्याला आभाळ म्हटले. आभाळाचं पुस्तक प्रत्येकानं वाचावं. प्रत्येकाच्या गळ्यात दडलेलं एक गाणं आहे, गाणं गावं प्रत्येकानं, गळ्यासाठी अडू नये आणि गाणाऱ्याच्या वाटेवर काटा म्हणून कधी पडू नये. वेचावी शब्द फुलं,
बेचावीस शब्द फुलं पहा, नुसती फुलं नाही. माझी आई कुठल्या विद्यापीठात गेली नाही, नव इयत्ता शिकली. दादांची आई सुभद्राबाई, दादांचे वडील कृष्णात, कुठल्या शाळेत गेले होते कुठं नव्हते. पण आई माझी एक काम करायची, फुलं गोळा करायची, माळा करायची आणि देवाला सजवायची. मी आज शब्द फुलं गोळा करतो आणि पुस्तकातनं माणूस सजवतो. पण शेवटची ओळ महत्त्व आहे, वेचावी शब्द फुलं गुंफाव्यात मला आणि सजवावे अंतःकरणाचे मंदिर, अंतःकरणाचा देवा. वेचलेल्या शब्द फुलांना तुम्हाला सुगंधाचा यावा आणि प्रत्येकाचा हात दादांसारखा चंदनाचा व्हावा. त्या चंदनी वृक्षाला प्रणाम करतो आणि मंडळी रजा घेतो. बरोबर 20 वर्ष पूर्ण झाले त्या कार्यक्रमाला. आपल्या मानवी कुटुंबाचे प्रेरणा असणारे आणि केव्हाही बोलू दे कार्यक्रमाला, म्हणजे वेळ नाही आहे. मी नंतर येतो पुढच्या आठवड्यात, तब्येत बरी नाही. अशी कुठलीही कुठलाही कारण आदरणीय सरांनी सांगितलेलं नाही. सकाळी UMIT कॉलेजवर आपला दादांचा पुतळा आहे, तिथं अभिवादन आपण करत असतो आणि इथं कार्यक्रमाला आपण वक्त्यांना बोलत असतो. त्यात आदरणीय सर नेहमीच आपल्यासाठी उपलब्ध असतात. त्यांनी सगळ्याच राजकारणातल्या, समाजकारणातल्या, चालू राजकारणावर, चालू शिक्षणावर त्यांनी, मला वाटलं ते जेव्हा मार्क सांगितले 95, 98, 92, कुठे शेवटी माझ्यावर येते का असं वाटलं. कारण का माझे 7वी, 8वी, 9वी, 10वीची म्हणून सुद्धा तेवढे नव्हते. पण हे का की ते ऑनलाईन मार्क होते सर, जेवढी जी सगळे मार्क पडले ऑनलाईन एक्झाम असल्यामुळे तेवढे सगळे मार्क पडले होते. आणि आज तीच परिस्थिती नेहमीच राहत नाही, अतिशय कठीण प्रसंगातनं जगभरावर एक कठीण प्रसंग आलतं, कोविडचं, करोनाचं. ह्या सगळ्या गोष्टीतनं काही आपले जवळचे सहकारी, दादांचे सहकारी, आपले सगळ्यांचे सहकारी निघून गेले. अतिशय वाईट काळातनं आपण आयुष्यामध्ये आयुष्यातनं गेलो. लहान असताना आम्ही ऐकत होतो प्लेगची साथ अशीच होती, सकाळी घाट आली तर संध्याकाळी जात होतं आणि संध्याकाळी घाट आली तर सकाळी जात होतं. आणि आपल्या आयुष्यामध्ये हा एक मोठा वाईट प्रसंग आपल्या सगळ्यात येऊन गेला. ते आठवणंसुद्धा आता कठीण सगळ्या गोष्टी होत आहेत. सर दादानंतर हे पूर्ण गाव तसंच आमच्या माने कुटुंबावर आजही तितक्यापेक्षा जास्त प्रेम आजही आमच्यावर करत आहे. आम्ही या कुटुंबाचं, या गावाचं कधीच आम्ही उपकार विसरू शकत नाही. आणि गावांचं, हे सर्व सहकाऱ्यांचं आम्ही नेहमीच ऋणी असतो. आणि असंच एकमेकाचं प्रेम राहावं एवढ्याच्या दादाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि माझी इथं 2 शब्द थांबवतो.